Welcome, Pratik. Raju, welcome. Kailas, barishta loka ahe, thoda sa maajakadna late zale. Ek char minute karan ki tumche PPTs upload hone, teja sequence row ne, yachata samja baras vel jato. Karan ki je ek tasa lecture ahe, te lecture la thoda sa judvayla vel lagto. Okay, gayakar padit PPT pudamage zale to problem jail. Okay. Aaj apan bagnar ahot. Discussion on the most important PYQ on economics. Okay. आज आपल्याला प्रयत्न करायचा आहे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न काय आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न नक्की कशा पद्धतीने कव्हर करायचे किंवा कशा पद्धतीने आपण किंवा त्याच्यावरती कोणत्या घटकांवरती सतत प्रश्न पडलेले ओके आणि त्याचबरोबर तुम्हाला काही दोन कन्सेप्ट मी सांगेल ओके की ज्या दोन कन्सेप्ट आजच्या लेक्चरचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की एनसीईआरटी येत नाही ओके आणि बऱ्याच लोकांना असंही वाटतं की रिपीट क्वेश्चन पडत नाही ओके रिपीटेड क्वेश्चन्स नाही आहेत आणि एनसीईआरटी विचारत नाही सर ओके स्टेट बोर्ड विचारतं एसएससी बोर्ड विचारतं ओके असं बऱ्याच लोकांना हे वाटतं हे बऱ्याच अंधश्रद्धेमध्ये जगलेले काही लोक आहेत ओके किंवा जगत असलेले काही लोक आहेत यांच्याबद्दल किंवा या दोन गोष्टींबद्दल मी आज विस्तृत तुमच्याशी डिस्कस करणार आहे हे आज आपल्या लेक्चरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल जस्ट काही मिनिटात आपण लेक्चरला स्टार्ट करतोय तोपर्यंत बाकीच्या लोकांना येऊ द्यावं ओके कमल वेलकम प्रशांत रमाकांत वेलकम ऑल वेलकम ऑल प्रत्येकाची नावं घेत बसलो तर त्यातच 10 मिनिटं जातील कारण की मोर दॅन बरेचसे लोक आहेत ओके आज आपल्याला अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्नातील महत्वाचे जुने प्रश्न तेही स्पष्टीकरणासह मी घेईल माझं नाव किरण गायकवाड आतापर्यंत कल्पवृक्ष सिरीजच्या 17 स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचं मी लिखाण केलंय ओके त्याचबरोबर युपीएससी सीडीएस 2008 सीपीएफ 2010 या परीक्षा क्लिअर केल्या 9 वर्षापासून विविध स्पर्धा परीक्षांना शिकवतोय तुम्हाला जर काही क्वेरीज असेल अभ्यासाबाबत तर मला नक्की संपर्क करा मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईन आणि रेफरल कोड आहे कल्पवृक्ष याद्वारे तुम्ही प्लस मध्ये येऊ शकता ओके आणि 10% डिस्काउंट घेऊ शकता ओके रोज 9 वाजता मी या ठिकाणी येतो फक्त रविवार सोडून मित्रांनो कारण की थोडासा वेळ माझ्यासाठी पण मला देणं गरजेचं आहे ठीक आहे चलो तर आज आपण फोकस ठेवूया ओके दोन रूल सगळ्यात महत्वाचे प्रश्न आल्यावरती घाईगडबडीत कुणीही उत्तर द्यायचं नाही ओके मी प्लस वाल्यांना स्पेशली सांगेल कारण की बरेचसे लोक नवीन प्लस मध्ये आले ओके मी आधी पहिला रूल सांगेल कुणीही काय गडबडीत उत्तर द्यायचं नाही पोलची वाट पहा ओके दुसरा रूल विनाकारण कसले इमोजी पाठवू नका आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्या ठिकाणी कमेंटच्या वरती क्वेश्चन मार्क दिलेला असतो त्या क्वेश्चन मार्क वरती जाऊन मला प्रश्न तुम्ही विचारू शकता सगळ्यांना प्रश्न दिसतो तो प्रश्न मी लेक्चरच्या शेवटी नक्की घेईन जर तुमच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजी रिलेटेड असेल तर ओके आले लक्षात आणि जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सहमत आहात का तर थंब देण्याचं विसरू नका ठीक आहे म्हणजे कमेंट बॉक्स विनाकारण भरत नाही आणि मला बऱ्याच लोकांच्या कमेंट्स दिसत नाही शाहिद वाटेकर आलाय ओके आलाय भाऊकी सगळेजण आलेत चलो तर आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला आजचं लेक्चर आहे ओके आजचं एक महत्वाचं लेक्चर आहे आणि या लेक्चरची पहिली कन्सेप्ट म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला ज्या मी दोन कन्सेप्ट मगाशी सांगितले त्यातली पहिली कन्सेप्ट की बऱ्याच कालच्या किंवा मागच्या लेक्चरला हा क्वेश्चन घेतला गेला होता याचं मला उत्तर द्यावं अशी मला अपेक्षा आहे ओके युअर ऑप्शन स्टार्ट नाव परत एकदा मी कालचाच उत्तर घेते मला बघायचं 100% येत आहे का बढिया स्वाती स्नेहल वाल्मिक सचिन ऐश्वर्या बढिया निशा भावकी गुड मला फक्त बघायचंय की मी मागच्या लेक्चरचा क्वेश्चन आज घेतलेला आहे फक्त बघायचंय चेकआउट करायचं की मला चेक करायचं की तुम्ही खरंच मागच्या लेक्चर इमानदारी गेलं की मधनं सोडून गेलते ओके 30 सेकंदाचा वेळ मिळतो 30 सेकंदामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्यात या रवी वेलकम कशात रवी सर ओके दीपिका प्रिया भोसले माया मॅडम नारी शक्ती परत एकदा फर्स्ट अपॉन बढिया ठीक आहे 2011 जनगणनेनुसार एकूण कामगार दलांमध्ये शेतमजुरांचे प्रमाण ठीक आहे किती आहे असा क्वेश्चन होता एसटीआय 2016 विचारला गेला होता आणि याचं उत्तर आहे 54.6% आणि मी तुम्हाला आठवलं का मी एक म्हणलं होतं की मी बाकीच्या क्षेत्राचं सुद्धा प्रमाण तुम्हाला नक्की सांगेल ओके एकूण कामगार दलांमध्ये शेतमजुरांचं प्रमाण आता हे प्रमाण कशाशी रिलेटेड आहे प्राथमिक क्षेत्र गॉट इट हे कशाशी आहे प्राथमिक क्षेत्र बरोबर आणि आठवते का मी तुम्हाला एक सांगितलं पण होतं की मी बाकीचे पण क्षेत्र तुम्हाला शोधून दाखवेल आणि ते मी शोधले ओके
आणि ते एनसीईआरटी मध्येच मिळाले. तुम्हाला कुठल्याही क्रमिक पुस्तकांमध्ये तथाकथित जे तुम्हाला सांगितले जातात ओके त्या अशा तथाकथित पुस्तकांमध्ये ते मला सापडले नाहीत. ते विथ प्रूफ मी खाली दिलेलं आहे. संदर्भ आहे 12वीची एनसीईआरटी पेज नंबर 13. जर खोटं वाटत नसेल तर बघू शकता. आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्राथमिक क्षेत्रात कुल श्रमिक कोणका पर्सेंटेज जनसंख्या 2011 नुसार 54.6%. जर क्वेश्चन इथून आलेले आहेत गॉट इट पटलं असेल तुम्हाला माहिती काय करायचं तुम्हाला माहिती काय करायचं ते ठीक आहे. हा आहे तुमचा सोर्स. आणि पोट्टे विचारत राहते सर काय वाचू काय वाचू काय वाचू तर घ्या. मी तुम्हाला आधीच सांगत होतो माझ्या पहिल्या स्पेशल लेक्चर पासून तर आतापर्यंतच्या स्पेशल लेक्चर पर्यंत मी तुम्हाला हेच सांगत आलोय की एनसीईआरटी हा तुम्हाला ऑथेंटिक सोर्स आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कुठल्याही भागात कुठेही टक्केवारी विचारली जात नाही. एमपीएससी जिथं टक्केवारी विचारायची समजायचं की तो सोर्स एनसीईआरटीचा आहे ओके. आणि प्राथमिक क्षेत्रामध्ये 54.6% त्यामधल्या स्त्रिया. आता हे बघा हे आकडे कधी येत नाही ओके अनिल वेलकम. कधी आकडे येत नाहीत हे तर तुम्हाला आता अनुभवावरनं कळलंच असेल. म्हणजे आतापर्यंत तुम्ही आकडे आपण काय करतोय आकडे पण पाठ करायच्या मागे लागतो. अर्थव्यवस्था अशीच आहे जे नवीन विद्यार्थी येतात ना एमपीएससी मध्ये त्यांना असं वाटतं की हे सगळंच महत्वाचं आहे. पण हे सगळं महत्वाचं नसतं. आपल्याला पीवायक्यू पाहूनच हे सगळं ठरवायचं असतं. मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं लॉंग स्टडी मेहनत आणि स्मार्ट स्टडी. तर जी स्मार्ट स्टडी असते ना ती हीच असते की सगळ्यात पहिले पीवायक्यू फोकस ठेवा. पहिले अभ्यासक्रम लक्षात ठेवा नंतर पीवायक्यू नंतर त्या गोष्टी. आम्ही प्लस मध्ये या सगळ्याच गोष्टी शिकवत राहतो ओके. आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी पण यावं. 2011 जनगणनेनुसार 54.6% श्रमिक म्हणजे एकूण कामगार दलांमध्ये शेतमजुरांचं प्रमाण आहे ओके. मग बाकीच्या ठिकाणी कोणतं कोणतं आहे तर द्वितीय क्षेत्रामध्ये फक्त 3.8%. किती? फक्त 3.8% ओके. हे लिहून ठेवा. तृतीय क्षेत्रात किती? 41.6%. आता इथं दोन गोष्टी लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र ओके, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र आणि प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक 54.6% ओके. पण कृषी क्षेत्राचा वाटा आपल्या जीडीपी मध्ये फक्त 14.1 किंवा 13.9 इथपर्यंत राहिलेला आहे. काही ठिकाणी 14.1 आहे काही ठिकाणी 13.9 आहे. इट्स डिफरंट ओके. तर तृतीय क्षेत्राचा क्रमिक आहेत 41.6% आणि त्यांचा 2011 नुसार किंवा 2013 नुसार जर वाटा बघितला तर तो आहे 59.9% ओके. म्हणजेच काय की कृषी क्षेत्रामध्ये वाटा जरी कमी असला 14. फक्त वाटा असला तरी काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणूनच प्राथमिक क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी जास्त आहे ओके. छुपी बेरोजगारी जास्त आहे. लक्षात घ्या तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे एमपीएससीला. एमपीएससी तुम्हाला कुठंही कशाही अँगलनी क्वेश्चन विचारू शकते ओके. कुठेही कशाही अँगलनी इथं काय कुठला अँगल फिक्स नाहीये. असे जे चार्ट असतात ना असे जे तालिका असतात ना ह्यांचं वाचन करायची एक सवय लावा. बरेचसे विद्यार्थी काय करतात वाचत नाही ओके फक्त पाहतात निघून जातात. त्यांना असं वाटतं की याच्यावर काय प्रश्न येणार आहे. याच्यावरती प्रश्न आला तरी चॉकलेट प्रश्न येतो परंतु तो येत नाही ओके. बऱ्याच लोकांना तो येत नाही. चॉकलेट प्रश्न राहतो येतो एकदम सिम्पल. हा सुद्धा एक प्रकारचा चॉकलेट प्रश्नच होता एसटी 2016 आलेला ओके. पोट्ट्यांचा बरोबर आला नाही. सगळ्यांनी 17%, काही लोकांनी 30% अशी उत्तर दिली होती. आणि आताही तेच झालं की आताही तेच झालं. आता तरी कुठे 100% फोड आलाय ठीक आहे. चला तर हे झाले आपल्या इकॉनॉमिक्सची आजच्या लेक्चरची सुरुवात. वेलकम स्वप्नील ओके. चलो स्टार्ट करायचा नवीन क्वेश्चन ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्हाला माहिती की काय करायचं. प्रश्न क्वेश्चन मार्क्सचा तिथे काही प्रश्न असेल त्या ठिकाणी मला क्वेश्चन विचारून द्या. विनाकारण कुठलेही इमोजी पाठवत बसू नका ओके. त्याचा नक्की अर्थ क्लिअर होत नाही. सेकंड क्वेश्चन भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती. युअर टाइम स्टार्ट नाव. मी 15 सेकंद वाढू शकतो पुढे कारण की प्रश्न मोठा आहे. बढिया रिया योगेश गोविंद अमोल सवान वेलकम. दितके भाऊ कुठे आहे तुम्ही? बंदोबस्तात असाल तर पटकन जॉईन व्हा. ते 15 सेकंद वाढविला
Amol Sawan, Dimple, Shantanu, and Vivi Gadekar. थोडेसे तुम्ही लेट आलात तरी ही कन्सेप्ट महत्वाची आहे. ओके गोविंद राठोड, गुड. ओके साधारणतः हा प्रश्न 2013 ला विचारला गेला होता. ओके हा प्रश्न 2013 ला विचारलाय, 2015 ला हा प्रश्न विचारलाय, राज्यसेवा मुख्य परीक्षा. ओके हा मुख्य परीक्षेचा पण आहे आणि पूर्व परीक्षेचा पण आहे. पूर्व परीक्षेला थोडासा ट्विस्ट होता, मुख्य परीक्षेला थोडासा रिपीट आलाय. ओके तर म्हणजेच उत्पन्नाबाबत या ठिकाणी काय आहे, भारतातील उत्पन्न. ओके आणि आपण टॉपिक कुठला बघतोय, राष्ट्रीय उत्पन्न. काय वेगळा फरक आहे, राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा देशाचंच उत्पन्न, आपल्या देशाचं नाव भारत, म्हणजे भारताचं उत्पन्न एक आहेच की, पण भारताच्या उत्पन्नामध्ये काही महत्वाचे गट असतात. ओके काही गट असतात, ते गट मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की उत्पन्नानुसार कोणते गट असतात. ओके उत्पन्नानुसार महत्वाचे गट कोणते असतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक ओके पहिला गट कोणता उत्पन्नानुसारचा, दुसरा गट कोणता, तिसरा गट कोणता. पहिला गट येतो तो म्हणजे खाजगी. ओके पहिला गट येतो खाजगी, दुसरा गट येतो सार्वजनिक, आणि तिसरा गट येतो मिश्र स्वरूपाचा. ओके तिसरा गट येतो मिश्र स्वरूपाचा, ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक भाग आपण बघितला, अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नानुसारची अर्थव्यवस्था. पहिली होती भांडवलशाही अर्थव्यवस्था. ओके ज्याच्यामध्ये फक्त काय असतं, पैसा हा महत्वाचा ध्येय असतो त्या देशाचा. दुसरं असतं समाजवादी, उदाहरणार्थ चीन. आणि तिसरी काय बघितली आपण, मिश्र अर्थव्यवस्था, उदाहरणार्थ भारत. आपल्या भारतामध्ये एका क्षेत्रामध्ये खासगी पण आहेत आणि सरकारी पण आहेत. आणि मी याचं उत्तर, याचं उदाहरण तुम्हाला मी शिक्षण क्षेत्राचं दिलं होतं. ओके जर प्लीज माझं लेक्चर जुनं पाहिलं नसेल, ओके तर 2-3 दिवसापूर्वी मी यावरती लेक्चर्स घेतलेले 10 तारीख 11 तारीख. ओके ते प्लीज एकदा बघून घ्या, ऑफलाईन व्हिडिओ सुद्धा पाहत चला, ठीक आहे. तर आपण प्रश्नाकडे येऊया, भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती. आता प्रमुख कारणे विचारली म्हणजे नक्की काहीतरी प्रमुख असणार असेल. तर मालमत्तेची मालमत्तेची खाजगी मालकी, तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की आपल्या भारतातील जवळपास 70% उत्पन्न, ओके 70% संपत्ती ही फक्त 10% लोकांकडे. 70% संपत्ती लोकसंख्या जर विचार केला तर फक्त 10%. ओके सहमत आहात की नाही, सहमत आहात की नाही. ओके नाही वाय म्हणूच नका, येस वगैरे म्हणण्यात वेळच देऊ नका, फक्त मला थंब द्या, दॅट्स इट. तुमचा वाय म्हणण्यामध्ये पण बराच वेळ जातो, तुम्हाला एक तुम्ही दिसत नाही त्या स्क्रीनवरती. ओके त्याच्यापेक्षा थंब द्या, मोकळे वा. रोहन, रोहित कोरे बऱ्याच दिवसानंतर दिसले साहेब, वेलकम. ठीक आहे भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणांमधलं पहिला सेक्शन मालमत्तेची खाजगी मालकी, आणि हाच सगळ्यात महत्वाचा असमानतेचा भाग आहे. त्यामुळे अ हे उत्तर आहे. खाली बघायचं अ कुठे, अ आहे ओके 1 मध्ये 2 मध्ये आणि 4 मध्ये वरील सर्व, म्हणजे ते अच आहे. 2 आपल्या कामाचं नाही कारण की 2 मध्ये अ नाही आहे, याला म्हणतात इलिमिनेशन प्रोसेस. त्यानंतर वारसा हक्काचा कायदा, आपल्याकडे वारसा हक्काचा कायदा पण आहे. याच्यामुळं ओके याच्यामुळं बऱ्याचदा काय होतंय की आपल्या महत्वाच्या जे संपत्ती असतात त्या संपत्ती वारसांकडे जातात. ओके आणि एकदा का ते वारसांकडे गेले तर ते त्यांच्या पुढच्या वारसांकडे जातात. अशा सतत वारसा हक्काच्या अशा कायदे बनत गेलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं की संपत्ती एका ठिकाणी केंद्रित झालेली आहे. ओके म्हणजे जमीनदाराची जमीन त्याच्या पोराला मिळणार, त्याच्या पोराचे त्याच्या पोराला, अशा पद्धतीचे काही वारसा हक्काचे कायदे मिळत होत गेले. त्याच्यामुळं सुद्धा संपत्तीचं केंद्रीकरण एका ठिकाणी झालेलं आहे. ओके कर चुकवेगिरी, कर चुकवेगिरीचं सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. कर चुकवल्यामुळे ओके कर चुकवल्यामुळे सुद्धा बरेचसे लोक श्रीमंत झालेले आहेत. बघा ना कुठला श्रीमंत व्यक्ती आहे की ज्याने कर प्रॉपर भरलाय, 100% प्युअर कर भरणारी खूप कमी लोक आहेत. ओके मी तर म्हणतो जगा आपल्या भारतातली फक्त 2% अशी जनता आहे की जी प्रॉपर कर भरते, आणि त्यातली मॅक्झिमम जनता ही सरकारी सेवकच आहे, म्हणजे मिळालेल्या उत्पन्नातून. आता टेबला खालून जे घेतलं त्यातलं देते का नाही मला माहिती नाही, पण इमानदारी सॅलरी मधून तर ह्या बेसिक गोष्टी तर काढत जातात. हा तेच सरकारी सेवक, ठीक आहे. कैलाश देशमुख वेलकम. ओके कर चुकवेगिरी, त्यामुळे हे पण उत्तर आहे, म्हणजे अ ब क हे आहे. आणि विचार करा अ ब क येतो कुठंच नाहीये यार, कुठल्याच ऑप्शन मध्ये अ ब क नाहीये, म्हणजे फक्त एकाच ऑप्शन मध्ये अ ब क उरतोय तो म्हणजे 3, म्हणजेच काय वरील सर्व. सो उत्तर काय असणार, वरील सर्व. समांतर अर्थव्यवस्था, काही काही लोकांना कळत नाही की समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने. ओके तर अशा ठिकाणी विचार करू नका की समांतर अर्थव्यवस्थेची संकल्पना काय. समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काय, समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काय, पॅरलल इकॉनॉमिक्स. समांतर अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय शाहिद. ओके बढिया, ब्लॅक मनी. ओके
येते लक्षात, समांतर अर्थव्यवस्था म्हणजे ब्लॅक मनी, म्हणजे एका ठिकाणी व्हाईट असते तर व्हाईटच्या अगदी बाजूला एक ब्लॅक पण चालू असते. ओके, व्हाईटच्या अगदी ब्लॅक चालू असते. आता मला एक सांगा, इमानदारीने सांगा, ब्लॅक इकॉनॉमी चांगली की वाईट? शाहिद, पहिला प्रश्न तुला, ब्लॅक इकॉनॉमी असणं चांगली की वाईट? ओके, मला फक्त डब्ल्यू डब्ल्यू लिहिलं तरी चालेल आणि चांगली सी लिहिलं तरी चालेल. ओके, अंकुश आणि मायाचं म्हणणं आहे चांगली, अमोल सवांचं पण म्हणणं आहे चांगली. ओके, तसा विचार केला, एक लक्षात घ्या, पूर्णपणे व्हाईट इकॉनॉमी कधीच चांगली नसते आणि पूर्णपणे ब्लॅक इकॉनॉमी सुद्धा कधीच चांगली नसते. दोन्ही इकॉनॉमी चालू असते ठेवणं हे काळाची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल, सर असलं काय शिकवताय राव तुम्हाला, आता आतापासूनच तुम्ही आमच्या डोक्यात पाप भरताय. ओके, म्हणजे भविष्यात जाऊन आम्ही ब्लॅक मनी कमावणार आहे. ओके, सांगतो सांगतो वृषाली, डोंट कन्फ्यूज, सॉरी वैशाली. ओके, लक्षात घ्या, मला एक सांगा, तुमच्याकडं समजा तुमचा पगार फक्त 20,000 आहे. ओके, व्हाईट पगार हा तुमचा एकदम. वैशाली, पर्टिक्युलरली तुझ्यासाठी, कारण की तू कन्फ्युजचा इमोजी पाठवलाय. ओके, तुझा पगार फक्त 20,000 आहे, बरोबर, तुझा खर्च साधारणतः 12,000 आहे, महिन्याचा खर्च तुझा 12,000 आहे. ओके, मला सांग, तू पूर्णपणे तुझ्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता तू करू शकतेस का? ओके, कारण की तुला बचत पण करायची, लक्षात घे, तुला बचत पण करायची, तुला जीवनावश्यक वस्तू पण करायच्या, विशेष म्हणजे तुझा आरोग्य विमा पण तुझा असेल. ओके, हे सगळं बचतीच्या गोष्टी, या सगळ्या भानगडी केल्या तरी आपण 20,000 सर्वाइव्ह करू शकत नाही. मग काय करतो आपण? आपण समजा, आता समजा, आता समजा तू सरकारी अधिकारी झाली आणि तू 10,000 घेतले, तू 10,000 कुठे ठेवणार ग? ओके, तो 10,000 तुम्ही तुमच्या बँकमध्ये ठेवू शकत नाही. ओके, तुम्ही तुमच्या बँक नाही ठेवू शकत, तुमच्या बँकमध्ये तुम्ही ठेवू शकत नाही. कुठून आला हा प्रश्न असतो. मग तुम्ही काय करता? तुम्ही एक तर सोनं घेता किंवा कुठेतरी तुम्ही त्याचा जमिनीवरती खर्च करता. पण शेवटी विचार करा, सोनं घेणं म्हणजे शेवटी काय करणं? मागणी वाढवणं. ओके, सोनं घेणं, मागणी वाढवणं, कुठेतरी प्रॉपर्टी विकत घेणं, फ्लॅटमध्ये बुक करणं किंवा कुठल्या तरी पैसा कुठेतरी लावणं. ओके, काही काही लोक शेअर मार्केटमध्ये सुद्धा लावतात. ओके, शेअर मार्केटमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैसा दुसऱ्याच्या नावावर लावतात, म्हणजे स्वतः अधिकारी PSI असतात आणि बायकोच्या नावावर शेअर मार्केट खेळतात. ओके, असे पण मी उदाहरणं बरेच बघितले. ओके, सहमत आहात की नाही? तुम्ही हे सहसा शेअर मार्केटमध्ये लावता. म्हणजे एक वेळ काय केला की तुम्ही तुमचा ब्लॅक पैसा घेतला, लोकांची कामं पण झाली, ठीक आहे, ब्लॅक पैसा घेऊन तुम्ही कामही केली. ओके, आणि ती समजा लोकांची कामं झाली, त्यालाही उत्पन्न मिळालं, ब्लॅक मनी मिळून तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवलं, सोने घेतले, तुमच्या घरामध्ये एक LCD मोठा 62 इंचीचा 63 इंचीचा, त्याला 1,00,000 2,00,000 TV पण घेतला. ओके, तुम्ही सोफा सेट घेतला, तुम्ही फ्रीज घेतला, तुम्ही सगळं घेतलं, तुमच्या बायकोच्या किंवा तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या. या मागे काय आहे? तर या मागे तुम्ही मागणी वाढवताय आणि त्यावेळेस मागणी वाढते ना, त्यावेळेस सगळ्या गोष्टी होतात. ओके, आता सध्या मंदी येण्याचं कारण काय? मंदी येण्याचं एकमात्र कारण आहे की मोदींनी ब्लॅक मनी पूर्णपणे उघडून टाकायचा प्रयत्न केला. हे सगळ्यात महत्वाचं कारण, कुणी नाही म्हटलं ना तरी हेच कारण आहे. सहमत आहात की नाही? ओके, सहमत आहात की नाही? एवढं फक्त सांगा, विचार करा. काही लोक विचार करतील, पण मी तुम्हाला एवढं सांगेल की विचारांती तुम्हाला एकच गोष्ट येईल की लोकांना, लोकांची ही जी मंदी आहे, आता जे लोक कन्फ्युज आहेत त्या लोकांना बऱ्याचशा कन्सेप्ट बेसिक क्लिअर नसतील, पण एक कायम लक्षात ठेवा. ओके, की तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणात निश्चलनीकरण का केलं? निश्चलनीकरण केल्यानंतर लगेच GST आणलं. ओके, GST म्हणजे एक प्रकारचा ब्लॅक मनी. ओके, ब्लॅक मनीच होता, जो ब्लॅक मनी डायरेक्ट एकाच करांमधून सरकारला मिळेल, कारण नाहीतर लोक काय करायचे? कर बुडवायचे. कर बुडवणे आणि पैसा साठवणे याला सुद्धा ब्लॅक मनीच म्हणतात. ब्लॅक मनीची कन्सेप्टच या ठिकाणी क्लिअर. ओके, या ठिकाणी ब्लॅक मनीची मी कन्सेप्टच क्लिअर करतोय. काय ब्लॅक मनी म्हणजे? काय काळा पैसा म्हणजे काय? की कर बुडवायचा, ओके, आणि पैसा साठवून ठेवायचा. जो पैसा हिशोबात नसतो, जो पैसा हिशोबात नसतो तो ब्लॅक मनी, आणि असा पैसा आपल्या अर्थव्यवस्थेतलाच कुठला तरी पैसा असतो. ओके, तुम्ही किती जण दुकानात गेल्यानंतर रिसीट घेता? ओके, किती जण दुकानात गेल्यानंतर रिसीट घेता? नाही घेत. ओके, किती जणांनी ह्या सगळ्या गोष्टी खरंच फॉलो केल्या? तुम्हाला तो किराणा मला तो दुकानदार काय करतो, एका कोऱ्या चिठ्ठीवरती सगळ्या गोष्टी लिहून देतो. ओके, आणि खाली टोटल मारून देतो आणि त्याचा एक शिक्का बिक्का मारतो. ओके, कोरा चिठ्ठीवरती सगळ्या गोष्टी असतो, म्हणजे याचा अर्थ काय? तो
तो तुम्हाला ओरिजिनल रिसीट ज्याच्यावरती त्याचा सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला देतच नाहीये. ओके, एकदम मागून बघा, त्याचा चेहरा एकदम मंगळवरून आल्यासारखाच होतो. ओके, वेगळ्या पद्धतीने तो तुमच्याकडं तुमच्याबरोबर रिॲक्ट करतो. या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. समज रे, लक्षात येते? लक्षात येते का मी काय म्हणतोय? तर हा सगळा ब्लॅक मनीच आहे, हा सगळा ब्लॅक मनीच आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था विदाऊट ब्लॅक मनी होईल असा स्वप्नातही विचार करू नका. आणि त्यातली त्यात आपली भारत आपली अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. ही काय भांडवलशाही अर्थव्यवस्था नाहीये, नाही समाजवादी अर्थव्यवस्था आहे. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था सरकार म्हणेल ती पूर्व दिशा असते, आपल्याकडं काही नसते. आपल्याकडं सरकारने एखादा कायदा केला तर आपण लगेच त्याच्या दगडी सार्वजनिक मालमत्तेवर दगडफेक करायला आपण तयारच असतो. ठीक आहे, असो, तिकडे तसं नाहीये. चायनामध्ये तसं नाहीये, चायनामध्ये एकच पक्ष आहे, आपल्याकडे गल्लीबोळात पक्ष आहे. ओके, कायम लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 हा सगळ्यात महत्वाचा होता माझ्या मते. उत्पन्न आणि उत्पन्नाची असमता असमानता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील, त्याच्यामुळे उत्तर 4 बरोबर आहे. ओके, लक्षात आलं? याला म्हणते अनालिसिस. पीवायक्यू अनालिसिस मध्ये या सगळ्या गोष्टी असतात. मी थोडासा समजू शकतो, मी तुम्हाला एक्स्ट्रा काही गोष्टी सांगतोय किंवा एक्स्ट्रा गोष्टी काय आउट ऑफ सेक्शनच्या सांगतोय, पण मला असं वाटतं की हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, मला असं वाटतं की हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं एक आकलन असावं, तरच इकॉनॉमिक्स आहे. हा, मी इकॉनॉमिक्स शिकवता शिकवता तुम्हाला ज्योग्राफी शिकवायला लागलोय का? किंवा ज्योग्राफी शिकवायच्या शिकवता तुम्हाला कधी मी इकॉनॉमिक्स शिकवत बसतो का? अशा गोष्टी मी कधीच करत नाही. ठीक आहे, मग आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तुम्हाला मिळणारं उत्पन्न, मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की तुम्हाला मिळणारं जे उत्पन्न असतं हे उत्पन्न खूप महत्वाचं राहतं. ओके, तसं आपल्या देशाला सुद्धा एक उत्पन्न मिळतं. ओके, देशाला सुद्धा उत्पन्न मिळतं आणि देशाला उत्पन्न मिळण्याचे काही प्रकार आहेत. ते प्रकार किंवा ते मोजण्याचा प्रयत्न, पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रयत्न, चौथा प्रयत्न, फक्त कुणी केला एवढा बघा आणि दॅट्स इट. किती केला, काय केला, याच्यातले डाटेले उलटे पलटे यार. ओके, बऱ्याच पुस्तकांमध्ये मला हा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं. ओके, बऱ्याच पुस्तकांमध्ये हा प्रॉब्लेम येतो की हे सगळे वेगवेगळे रुपये दिसतात. ओके, वेगवेगळे रुपये दिसतात, फक्त यांचं दादाबाई नोरोजींचं मला रुपये कुठे चेंज झालेला दिसला नाही. ठीक आहे, पहिला प्रयत्न होता दादाबाई नोरोजी यांचा 1867-68 या काळामध्ये. नाही हे नाही आहे, एनसीईआरटी मध्ये या असल्या गोष्टी नाही आहेत, त्या गोष्टी मी एक्स्ट्रा देते तुम्हाला शाहिद. ठीक आहे, पहिला प्रयत्न झाला दादाबाई नोरोजी यांनी 1867-68 मध्ये. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे विभाजन केले होते. ओके, त्यांनी असं बघितलं होतं की आपल्या भारतातला जो काही पैसा आहे, ओके, हा पैसा नक्की जातोय कुठे. ओके, आपल्या भारतातला पैसा नक्की जातोय कुठे, आपल्या भारतातलं जे काही उत्पन्न आहे ते कुणाच्या तिजोरीत जाते, त्या उत्पन्नाच्या माग शोध लावला त्यांनी. तर त्यांना असं लक्षात आलं की भारतातून सगळ्या गोष्टी बाहेरच चालल्यात राव. ओके, आणि इंग्रज, ओके, इंग्रज आपल्याकडं आयातही करतात तरीही आपल्याकडनं पैसा नेतात, आणि इंग्रज आपल्याकडं आपल्या भारतातून निर्यात करतात तरी इंग्रजांचा जास्त फायदा आहे. मग भारतीयांचा फायदा काय? म्हणजेच काय, इंग्रजांनी एक्सपोर्ट इम्पोर्टला पूर्णपणे आपल्या हातात ठेवलं होतं. म्हणजे इंग्रज काय करायचे, इंग्रज काय करायचे, सुरुवातीला पहिले आपल्या भारतात आले, आपल्या भारतात त्यांनी वस्तू विकल्या. ओके, त्याच्यामधल्यात त्यांनी आपल्या भारतातून काही महत्वाचे मौल्यवान गोष्टी तिकडे नेल्या. नंतर इंग्रजांनी कच्चा माल सुरू केला. ओके, इंग्रजांच्या एरियामध्ये औद्योगिक क्रांती झाली, म्हणजे युकेमध्ये औद्योगिक क्रांती झाली, आपल्या भारतातून कच्चा माल नेला. ओके, ती झाली आपली निर्यात. पण एक कायम लक्षात ठेवा, ही निर्यात जी केली ना त्याच्यासाठी जी दमडी आहे आपल्याला, म्हणजे जो पैसा आहे तो खूप कमी दिला. ओके, तो खूप कमी दिला. युकेमध्ये गेल्यानंतर त्या कच्च्या मालाची पक्क्या मालात रूपांतर झालं आणि तो पक्का माल आता खपवायचा कुठं, हा भाग लक्षात आला. मग खपवायचा कुठं, तर आपल्या वसाहती. तिथून हा कच्चा माल आलाय, तिथं हा खपवत राहा वसाहती. म्हणजे जुन्या काळात बघा, आज कुणी तुम्हाला दिसतं का कोट वीट घालून फिरताना? पण जुन्या काळातली लोक धोत्र घालायची. ओके, पण वरती मात्र कोट नक्की घालायची. ओके, वरती नक्की कोट घालायचं का? तर इंग्रज अधिकाऱ्यासारखं दिसलं पाहिजे. म्हणजेच काय, तर कच्चा माल पण घेऊन जायचा कमी किमतीत आणि पक्का माल सुद्धा आपल्या बाजारात विकायचा, तोही कमी किमतीत, पण अशा किमतीत विकायचा की जो त्यांना परवडेल. ओके, आणि आपल्या भारतीयांना सुद्धा परवडेल आणि आपल्या भारतीय वस्तूंचं पूर्णपणे मार्केट खायचं. म्हणजे डंपिंग पॉलिसी करायची, जे आता सध्या चीन आपल्या भारतात करते. डंपिंग पॉलिसी, चीनी वस्तू सगळ्या स्वस्त असतात की नाही, अगदी सेम तीच पॉलिसी आपल्या भारतात जुन्या काळातले लोक करायचे. ओके, अमेरिका पण त्याच्या मागे काही कमी नव्हता. अमेरिका आणि युके या दोघांनी आपल्याकडे लय डंपिंग केली त्या आधीच्या काळात. ओके, ह्या गोष्टी नीट समजून घ्या. या सगळ्यांचा अभ्यास केला दादाबाई नोरोजींनी. ओके, पुस्तकाचं नाव सांगा पटकन. आता या कॉमन गोष्टी आहेत यार, ह्या तर तुम्ही सांगू शकता. पुस्तकाचं नाव पटकन शाहिद, विचार करा, विचार करा, कन्फ्यूज नका होऊ.
Dadabhai Naoruji and me, yeah, un-British rule in India, Badia. Okay, un-British rule in India. ओके मग यांनी तो सिद्धांत कोणला मांडला एवढ्या तर गोष्टी तुम्ही सांगू शकता कारण की मला असं वाटतं की तुम्ही तेवढे तरी हुशार आहात. ओके पॉवर्टी बढिया पण त्याला इकॉनॉमिक ड्रेन थेरी म्हणतात. ओके संपत्तीचे निस्तारण. ओके संपत्तीचे निस्तारण म्हणजे भारताने किती प्रयत्न केला तरी संपत्तीच्या इथून ओघ पुढे चाललेला आहे. इंडिया टू युके भारताने किती प्रयत्न केला पहिली वर्ष भारत प्रयत्नच करू शकत नव्हता कारण की त्या काळात भारतीयांच्या डोक्यामध्ये इकॉनॉमिक्स नव्हतंच आणि आजही नाही आहे. आजही आपण भारतातले फक्त 4% लोक अर्थकारणात साक्षर आहेत. ओके 96% पॉप्युलेशन अर्थशास्त्रामध्ये निरक्षर आहे. ओके तुम्हाला सहमत आहात का? आता अशा गोष्टीमध्ये सहमती नसते बरं का बऱ्याच लोकांची. ओके आकडा 50 वरती नाही जाणार. ओके सहमती नसते. गेला 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 46, 47, 48, 49 गेला गेला. ओके यार मला तुम्ही खोटं ठरवतो यार म्हणजे मी बरोबर बोलायला लागलो. आता एकाच वेळेस 4 जणांनी टिक केला असेल तर त्यात समजू शकतो. दुसरा प्रयत्न चला पहिला प्रयत्नातल्या गोष्टी सांगू. त्यांच्यामध्ये त्या काळी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न फक्त 340 होते 340 कोटी रुपये तर दरडोई उत्पन्न हे फक्त 20 रुपये होते. आता हे दरडोई उत्पन्न काय असते काय असते त्या ह्या लेक्चरला बघू नका आपण ते पुढच्या लेक्चरला आरामशीर बघूया की राष्ट्रीय उत्पन्नातल्या काही संकल्पना. आधी पहिलं राष्ट्रीय उत्पन्न काय ना आणि त्याच्या रिलेटेड बेसिक प्रश्न कसे असतात कसे मोजलं जातं ह्याच्यावरती पहिले आज आपलं लेक्चर आहे. ओके राष्ट्रीय उत्पन्नातलं लगेच तुम्ही विचारू नका सर ते जीडीपी सांगता का जरा ते जीडीपी काय राहते जीएनपी काय राहते आधी तुम्हाला हेच तर कळत नाही की वाचायचं काय असतं स्टार्टिंग. आधी पहिले हे बघायचं असतं की पहिला बेस पाया तुमचा पाया मजबूत करा पहिले राष्ट्रीय उत्पन्न नक्की आहे काय त्यावरती बघा नाही तर असे प्रश्न जर आले ना तर आपल्याला कन्फ्युजन होतं. अशा असे प्रश्न आले की आपल्याला कन्फ्युजन होतं आपण आकडेवारीच्या मागे लागायचं नाही लगेच जरा थांबा जरा कळकाडा. ओके दुसरा प्रयत्न केला फिडेल सिरास. ओके फिडेल सिरास यांनी 1911 मध्ये भारतातील व्यक्तींचं दरडोई उत्पन्न त्यांनी मोजलं तर ते साधारणतः 49 रुपये असं सांगितलं. काही काही वेगळ्या वेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे काही अंदाज आहेत. ओके त्यांनी दरडोई उत्पन्न मोजलं बघ राष्ट्रीय उत्पन्नाचा त्यांचा आकडा एवढा महत्वाचा नव्हता. तिसरा प्रयत्न केला व्ही के आर व्ही राव यांनी. ओके व्ही के आर व्ही राव यांनी प्रयत्न केला हा प्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रथम प्रयत्न केला होता. त्यांनी प्रथम वैज्ञानिक प्रकल्प केला आणि तो केला बघा कधी 1931-32. आता याच्या मागची एक स्टोरी तुम्हाला सांगतो. ओके तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जागतिक मंदी आली होती बडे जागतिक मंदी आली होती आठवत आहे ना कधी आली होती जागतिक महामंदी. जसं आता रिसेशन आलंय ना किंवा येणार आहे ना तसं एक जुन्या काळामध्ये खूप रिसेशन जबरदस्त आलं होतं. वर्ल्ड वॉर वन संपलं. ओके 1918 आणि 1918 नंतर 1928 पर्यंत. ओके 1918 पासून ते 1928 पर्यंत ओके वस्तूचं उत्पादन आहे ना वस्तूंचं उत्पादन बऱ्यापैकी होतं हा पण 1928 काळामध्ये एकदम ओके एकदम मागणी घटली. आता ही एकदम घटते का सायकोलॉजिकली ही मागणी घटण्यासाठी किंवा ह्या गोष्टी घडण्यासाठी त्याच्या आधी जावं लागतं 5 वर्ष. त्याच्या आधी 5 वर्ष काय झालं ते पण गरजेचं आहे. आता ते इथं एवढं महत्वाचं नाही आहे लगेच बघणं पण एक लक्षात घ्या 1928 मध्ये जी महामंदीची चटक सुरुवात झाली म्हणजे चव किंवा एक कळायला लागलं की महामंदी येऊ शकते आणि शेवटी आलीच 1929 ला महामंदी आली. ओके आणि ती आली भांडवलशाही. ओके ती आली भांडवलशाही देशांमध्ये. भांडवलशाही देशांनी काय केलं मोठ्या प्रमाणात पुरवठा करून ठेवला. ओके एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठा केला वस्तूंचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठा केला की जिथं गरज 10 वस्तूंची तिथं त्यांनी 1000 वस्तू काढून ठेवल्या. ओके तिथं त्यांनी 1000 वस्तू काढून ठेवल्या कारण की त्यांना असं वाटत होतं की 1918 नंतर लोक वस्तू मागतील पण 1918 नंतर वर्ल्ड वॉर वन नंतर लोक त्या भीतीतच वावरत होते की आता आपलं कसं होईल परत युद्ध झालं तर काय करेल. लोकांनी बचतीला सुरुवात केली. लोकांनी काय केली बचत करायला सुरुवात केली कारण की सगळ्यांना वर्ल्ड वॉर वन होतं यार पहिल्यांदा आयुष्यात एक्सपिरियन्स होता की पहिल्यांदा जग बघत होतं की 4 वर्ष किंवा 5 वर्ष युद्ध काय असतं आणि त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो ते. त्यामुळे लोकांनी बचत करायला सुरुवात केली पण ही बचत त्यांनी बँकेत नाही केली कारण की लोकांना कळलं होतं की वर्ल्ड वॉर टू नंतर बँका सगळ्या बुडल्या होत्या. मग त्या लोकांनी बिलकुल बँकेत इन्व्हेस्टमेंट केली नाही त्याच्यामुळे भांडवल निर्मितीच झाली. ओके पण काही असे उद्योजक होते किंवा काही अशा गोष्टी होत्या की त्यांनी
वस्तू आम्हाला उत्पादन करून ठेवल्या, आपण लोकांनी बचत केल्यामुळे लोक कोणी विकतच घेत नव्हते. आता तरी काय चाललंय? आता तुम्ही ऐकता की रिअल इस्टेटमध्ये किंवा गाड्यांच्या फील्डमध्ये रिसेशन आले. का आले? लोक गाडीच घेत नाही. ओके, गाडीच घेत नाही का? लोक बचत करायला लागले, पण ही बचत ते बँकेमध्ये पण करत नाही. ओके, आणि त्यात तुम्हाला बँकेवर बँकेच्या मानगुटीवर बसलेले एक बूथ आहे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स. ओके, एनपीए नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स, जे काही लोक कर्ज बुडवे होऊन लोकांनी कर्ज जी बुडवलेली आहेत बँकांची त्यालाच म्हणते नॉन परफॉर्मिंग ऍसेट. हे सगळं बँकेच्या मानगुटी बसलेलं आहे. ओके, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुम्ही थोडा विचार करा. इकॉनॉमिक्स खूप सोपं आहे, फक्त थोडा विचार करा, थोडा विचार करा. एक्झॅक्टली, मागणी कमी झाली. 1929 ला जागतिक मंदी आली, जी जागतिक मंदी 1934 पर्यंत होती. मग जगाची अर्थव्यवस्था कशी काय बुडली, आणि अशा देश बुडले की जे खरंच बुडायला नको होते, असे देश बुडले की जे खरंच बुडायला नको होते, असे देश बुडल्यानंतर 1929 च्या नंतर बऱ्याच अर्थव्यवस्थातल्या भारत अर्थकारांनी यावरती संशोधन करायला सुरुवात केले. आणि संशोधन करता करता त्यांना काही गोष्टी आठवल्या. त्यातलं एक संशोधन आपल्या भारतात पण राव यांनी केलं, आणि ती पहिली वैज्ञानिक मोजणी होती. म्हणजे देशाचं उत्पन्न काय, देश बुडले का? देशाला असं वाटायचं की सगळी संपत्ती आमची आहे. ओके, पण देशाच्या आतमध्ये जे असलेले ज्या मागणी पुरवठा यांच्याकडे देशांनी कधी लक्षच दिलं नाही. लोकांना असं वाटलं की कामगार जास्त असले, ओके, लोकांना असं वाटलं की कामगार जास्त असले की वस्तू चांगल्या होतात, आणि वस्तू चांगल्या झाल्या की लोक ते विकत घेतात. असं लोक विचार करायचे, घेतात. ओके, कारण की अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र, घेतात. पण तसं काय झालं नाही, म्हणूनच मंदी येते. आपण जे ठरवतो त्याच्यानुसार जर काय ठरलं नाही तर समजायचं आपल्या आयुष्यात कशी मंदी येते, अगदी सेम तशीच मंदी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा येत असते. चौथा प्रयत्न केला वाडिया आणि जोशी यांनी. ओके, 1900 ठीक आहे, चौथा प्रयत्न हा ऍक्च्युली आधीच होता. ओके, हा आधीचाच प्रयत्न होता वाडिया आणि जोशीचा, पण तो एवढा महत्वाचा नाहीये. ओके, हा सोडून द्या, चौथा प्रयत्न सोडूनच द्या. ओके, पण तिसरा प्रयत्न हा एकदम महत्वाचा आहे. वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय पद्धतीचा मोजणी करण्याचा प्रयत्न जोराव यांनी केला. ओके, वाड्यांनी जो सांगितला तो दरडोई उत्पन्न साधारणतः 44.30 होता. ठीक आहे, पण तो एवढा महत्वाचा नाही. आता इम्पॉर्टंट गोष्ट घेऊ, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया, जो की विचारलाय पण मला असं वाटतं की तो या ठिकाणी न घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दरडोई उत्पन्नाचा पहिला प्रयत्न कोणी केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दादाभाई नवरोजी. दरडोई उत्पन्न किती होतं, ओके, व्यक्तींचं, तर 20 रुपये. तर ह्या दोन प्रश्न एमपीएससीने आतापर्यंत विचारलेले, ह्याला चॉकलेट प्रश्न म्हणतात. हे सोडून दिले तर बेटर राहील. ओके, असले प्रश्न परत तुम्हाला कधी येतील नाही येतील सांगता येत नाही. पण आता नवीन पॅटर्न मध्ये जाऊ की आपण राष्ट्रीय उत्पन्न मगापासून म्हणतो की हे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं कसं जातं. ओके, आता या ठिकाणी मगाशी बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की एनसीआरटीचा संदर्भ हे घेतोय. ओके, एनसीआरटी संदर्भामध्ये यायला लागलेला आहे. आणि सिंपल सांगतो, एनसीआरटी रेफर केल्यानंतर तुम्ही कुठलंही पुस्तक रेफर करा, तुम्हाला लई सोपं वाटेल. ओके, बऱ्याचदा काय होतं की तुम्ही मोठे मोठे पुस्तक घेता, काय काय तुम्ही असे बघितलं की रस्त्यांनी संदर्भ घेऊन बसतात. ओके, उमा कपिला घेऊन बसतात. ओके, कळनावळ आणि साहेब मला पगार द्या अशा पद्धतीची अवस्था झालेली आहे. ओके, अशा पद्धतीची अवस्था सध्या झालेली आहे. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा आहे ना खरेदी विक्री सध्या चालू आहे. असो, तरी मला एक लक्षात, मी तुम्हाला एवढं सिम्पली सांगेल, राष्ट्रीय उत्पन्नाचा एक अंदाज करण्याची पद्धती असते. राष्ट्रीय उत्पन्न नक्की कसं मोजायचं आणि या राष्ट्रीय उत्पन्नातून नक्की आपल्याला काय मिळणार आहे. मग या ठिकाणी बघा, मोजणीवरती जर आपण आलो, अजून मोजणीचे एकच आपण बघितलं नाही, जीडीपी जीएनपी हे सगळं पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. मे बी तुम्हाला उद्या वगैरे मी शिकवेल. ओके, पण मोजणी करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, मोजणी कशी केली जाते हा एक भाग, मोजणी कोण करते हा एक भाग. ओके, मोजणी कशी आणि कोण करते यावरती एमपीएससीने, जर तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर बघितला असेल, जर तुम्ही तुमच्याकडे ज्ञानदीपची जर 15,000, 20,000, 19,000 आजकाल ती कॉम्पिटिशनच चालली त्यांची पण. ओके, जर तसं काही पुस्तकं तुमच्या हातात असतील, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त राष्ट्रीय उत्पन्न हा एक चॅप्टर उघडा आणि त्याच्यात मधले इमानदारीने जे काही 40-50 क्वेश्चन दिलेत ना, ते 40-50 क्वेश्चन इमानदारीने वाचा. तुम्हाला असं दिसेल की याच कन्सेप्टवरती, ओके, अंदाज करण्याची पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धती, याच्यावर तुम्हाला 7 प्रश्न ऍज इट इज दिसतील. ऍज इट इज 7 प्रश्न दिसतील ऍज इट इज. आणि हेच मला तुम्हाला आज दाखवायचं की रिपीट क्वेश्चन होतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की इकॉनॉमिक्स हा आम्हाला समजत नाही सर, प्रश्न कसे येतात कळत नाही सर. ओके, बिलकुल तुम्हाला एक सांगेल, 40% तुम्हाला शॉर्टकट मी सांगतोय आज, 40% शॉर्टकट. ओके, 40% शॉर्टकट, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर फक्त फॉलो करा.
इमानदारीने मी ज्या पॅटर्नने तुम्हाला शिकवतोय त्या पॅटर्नने तुम्ही घ्या. मी लवकरच ओके जर हा क्लास सक्सेसफुल झाला म्हणजे जर तुमचा चांगला फीडबॅक आले ओके त्यामुळे क्लास सुटल्यानंतर थंब देत चला चांगला ओके जर फीडबॅक चांगला आला तर मी प्लस मध्ये ओके एक जवळपास 30 दिवसाचा फेब्रुवारीमध्ये कोर्स घेतोय मार्गदर्शनाचा. पण त्याच्यासोबतच अजून एक 5 ते 10 किंवा 10 लेक्चरचा मी पीवायक्यूचा सुद्धा कोर्स घेईल ऐन परीक्षेच्या तोंडावर. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या 10 कोर्सच्या पीवायक्यू मध्ये जरी चांगल्या पद्धतीने मार्क आले तरी तुम्ही मला असं वाटतं की चांगले स्कोर करू शकता. ठीक आहे चल मला फक्त एवढंच मला सांगायचं की क्वेश्चन्स रिपीट होतात दॅट्स इट. हा इथला सगळ्यात महत्वाचा भाग. राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती कोणती नाही. मी पहिले प्रश्न देईल प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. ठीक आहे बघा ही प्रश्न देण्याची मला एवढंच आवड मी यासाठीच तुम्हाला देतो की ऍटलीस्ट तुम्ही पोल मध्ये फर्स्ट याल. ऍटलीस्ट तुम्ही ते प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आधीच वाचून ठेवाल आणि आधीच वाचला तर तुम्हाला तेवढाच फायदा आहे यार. तुम्ही सेकंड टाइम इथे रिव्हिजन करताय फायदा तुमचाच आहे. तुम्हीच विचार करा म्हणजे मी सांगणार आणि तुम्ही त्या पद्धतीने वागणार असं प्लीज करू नका. मी सांगायच्या आधीच वागत चला. मी तुम्हाला माहिती आहे ना की इथून तुमचे सगळे इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स मी पीवायक्यू वर घेणार आहे. तुमचं काम आहे की पुढच्या ह्या डिसेंबरमध्ये पीवायक्यू इकॉनॉमिक्सच्या सगळ्या पीवायक्यू खाणून पाडा. काहीच ठेवू नका ओके काहीच ठेवू नका खाणून पाडा. काय फरक पडतो मला हे नाही कळत काय फरक पडतो. जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास जास्त कराल एवढंच होईल फक्त ओके. डोकं जास्त जरा जास्त दुखेल एवढंच फरक पडेल. या जरा थोडस विचार करा या सगळ्या गोष्टींचा. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही. उत्पादन पद्धत आहे. आयात निर्यात पद्धत नाही. असली कुठली पद्धत असते होय आयात निर्यात ओके कधी ऐकले का तरी. उत्पन्न पद्धत आहे आणि खर्च पद्धत आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे 2. आयात निर्यात पद्धत कधी असते का ओके. आयात निर्यात पद्धत फक्त हेच असते हिशोबाची ओके हिशोबाची त्यालाच म्हणतात व्यवहार तोल आणि व्यापार तोल. आयात निर्यात पद्धतीला काय म्हणतात व्यवहार तोल आणि व्यापार तोल. व्यापार तोल म्हणजे काय. आपण व्यापार कशाचा करतो. आता फॉर एक्झाम्पल ओके हा माझा समजा मोबाईल ओके मी हा मोबाईल तुम्हाला दिला म्हणजे मी समजा असं समजा मी खुशेंद्रला हा मोबाईल दिला ओके खुशेंद्रला मोबाईल दिला मी कुणाचा व्यापार केला. मी कुणाचा व्यापार केला. मी एका मोबाईलचा व्यापार केला ओके. मी एका वस्तूचा व्यापार केला जी की माझ्या डोळ्याने दिसते खुशेंद्रला सुद्धा डोळ्याने दिसते ओके खुशेंद्रला सुद्धा डोळ्यांनी दिसते म्हणजेच काय झालं ही वस्तूचा व्यापार. आता तुम्ही समजा प्लस मध्ये आले ओके तुम्ही समजा प्लस मध्ये आले 6,300 रुपये फीस भरली ओके मला दिसलं का तुम्ही 6,300 रुपये फीस भरलेली. मला बघतो तुम्ही मेसेज करून सांगता की सर हा ठीक आहे मी 6,300 रुपये भरली तुमचा कल्पवृक्ष रेफर कोड रेफर केला आणि मी याच्यात आलो ओके आणि मी तुम्हाला काय देऊन राहिले. मी तुम्हाला वस्तू फेकून राहिलो का इथून ओके का मी इथून मोबाईल फेकून राहिलो तुमच्याकडे की नाही बाबा घ्या आणि झेला. मी तुम्हाला काय देऊन राहिले सेवा. ही सेवा तुम्हाला डोळ्याने दिसते का. मी तुम्हाला देऊन राहिलो ते तुम्हाला मी दिसतोय मी दिसतोय मी तुम्हाला शिकवताना दिसतोय पण डोळ्याने मी तुम्हाला देऊन राहिलो इकॉनॉमिक्स असं दिसतंय का पुढून. ना बाबा सरांनी आलं बाबा डोळ्याने तुम्ही बघताय पण तुमचा मोबाईल बघताय ओके तुमचा लॅपटॉप बघताय पण पुढे आले का नाही सेवा. हे तर लक्षात कायम लक्षात ठेवा व्यापारामध्ये व्यापार तोलामध्ये वस्तूचाच फक्त विचार केला जातो तर व्यवहारामध्ये वस्तूचा पण विचार केला जातो आणि सेवाचा पण विचार केला जातो दोघांचाही विचार केला जातो ओके. व्यवहार तुम्ही जमिनीचा पण करता बरोबर. व्यवहार तुम्ही जमिनीचाही करता. व्यवहार तुम्ही इथे शिक्षणाचा पण केलेला आहे. व्यवहार तुम्ही मोबाईलचा पण केलेला आहे ओके. पण तुम्ही जमीन उचलून दुसऱ्याला विकत देता का. नाही जमिनीचा त्या वस्तूचा तुम्ही व्यवहार करता आणि त्या वस्तूबद्दल तुम्ही लगेच पैसे पण देऊन देतात. पैसे तिथून दिले जातात ते बँक असतील त्या बँक तुम्हाला सेवा देते. म्हणजेच व्यवहार क्षेत्रामध्ये किंवा व्यवहार तोलामध्ये सेवा आणि वस्तू आणि व्यापार तोलामध्ये वस्तूंचा फक्त विचार केला जातो. आजच्या पुरता एवढा डोस ठीक आहे ओके. आयात निर्यात ज्यावेळेस स्टार्ट होईल आपलं तर आयात निर्यातीमध्ये तुम्हाला व्यापार काय असतो आणि व्यवहार काय असतो हे तुम्हाला चांगलं घोटून घोटून शिकवेल ओके. लक्षात घ्या आपल्याला 15 पैकी 13 मार्क पाडायचे आहेत इकॉनॉमिक्सला. मी 15 पैकी 15 चे स्वप्न ओके कधीच तुम्हाला दाखवणार नाही नेवर एव्हर. आणि मी स्वतःलाही कधी एवढा ओव्हर कॉन्फिडन्स मास्तर म्हणून समजत नाही ठीक आहे. आता जे तुम्ही सगळ्यात महत्वाचं बघणार आहात आणि याचं तुम्हाला उत्तर कळलं पण आयात निर्यात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा आणि या नेक्स्ट क्वेश्चनला आणि या क्वेश्चन्सला फक्त ऑब्झर्व करा.
आणि प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. अरे यार, ऑब्जर्व करा, कुशेंद्र भाऊ जादू आज. आणि विश्वास नसत बसेल ना, विश्वास नसत बसेल ना, तर 2013 जाऊन प्रश्नपत्रिका जाणार, राज्यसेवा मुख्य परीक्षा काढून बघा. बरोबर अंकुश, 2019 पण आला. ओके, 2019 पण पडला, 2018 पडला, 2015 पडला, 2014 पडला, आणि 2013 पण पडला. ओके, हाच प्रश्न आतापर्यंत 6-7 वेळा रिपीट झालेला आहे. सेम पॅटर्न, सेम पॅटर्न. ओके, जस्ट फक्त पॅटर्नचे नाही जागृती. तेच तर होतं, बघूनच चुकता. सहमत आहात की नाही यार तुम्ही? मला तुम्ही सहमतीच दाखवत नाही, तुमच्या हात की नाही. मला असं वाटतं की तुम्ही एकदम बघा, एक तर तुम्ही सहमती देत नाही, मला एकदम टेन्शन या गोष्टीचं होतं की तुम्हाला कळतंय का नाही. ओके, मला या गोष्टीचं सहमत येते. बाप रे, एकदम 93, 94, 95, 96 झालं की अरे 100 बाबांनो, भास 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 भास. ठीक आहे, एक जणच तुम्ही जास्त डबल डबल रिपीट करू नका. मला खरंच कळत नाही तुम्ही सहमती दिल्याशिवाय. मला इथं ऍक्च्युली काय असे सिम्बॉल्स असतात, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला कळलं का नाही विचारत बसत. ठीक आहे, मी फक्त एवढं म्हणेल की सहमत आहात का तर डेफिनेटली तुम्ही देत चाला. ठीक आहे, खालील पैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही, तर एक लक्षात घ्या, इथं आलेला गट क आणि हा आहे सहाय्यक पूर्व म्हणजे गट ब. आता इथं तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगेल, जे पोट्टे गट क ची तयारी करते त्यांनी गट ब ची सगळी प्रश्नपत्रिका पळून प्या. जे पोट्टे गट ब ची तयारी करते त्यांनी राज्यसेवेचं पळून प्या. आणि जे पोट्टे राज्यसेवेचं करते त्यांनी पहिले एनसीआरटी पळून प्या. ओके, आणि एनसीआरटी अख्ख्याच्या अख्ख्या कोळत बसू नका. आणि एनसीआरटी मध्ये काही काही गोष्टी, काही काही चॅप्टर्स डोक्याच्या वर जातात. ओके, तर एनसीआरटी मध्ये जे चार्ट्स असतात ना, चार्ट्स, जे मॅप्स असतात ना, मॅप्स, फक्त त्या फोकस त्यांच्यावरती फोकस, त्यांना रीड करायचा प्रयत्न करा. चार्ट्स बघा, मॅप्स बघा, त्यांचा एक फोल्डर बनवा मोबाईल मध्ये, त्यांचे फोटोज घ्या. आणि पर्टिक्युलरली लक्षात घ्या, एक स्क्रीन, ओके, स्क्रीन रेकॉर्डर असतो. ओके, किंवा तुम्ही स्नॅपशॉट काढू शकता. ओके, एनसीआरटी जर मोबाईल मध्ये डाउनलोड केल्या तर त्याच्यातले जे काही चार्ट्स असतात त्यांचे स्नॅपशॉट म्हणून तुम्ही त्याचा फोल्डर बनवू शकता. यालेच नंतर आहे बाबांना स्मार्ट स्टडी. ओके, यालेच म्हणतात स्मार्ट स्टडी. मी काही वेगळं रॉकेट सायन्स सांगत नाहीये. ओके, लक्षात आलं, हनुमानाला माहितीच नव्हतं त्याच्यात कॅपॅसिटी काय आहे. त्याला कोणाला तरी सांगावं, म्हणजे त्याचं असं होतं की जोपर्यंत त्याला कोणी सांगणार नाही त्याच्यात कॅपॅसिटी काय आहे तोपर्यंत त्याच्यात ती येणारच नव्हती पॉवर. तुमचं असंच आहे, तुमचं असंच आहे, तुम्हाला माहितीच नाही तुमच्यात पॉवर काय, तुम्ही कशा पद्धतीने स्टडी करू शकता. माझं काम फक्त सांगतो, हनुमान तुम्ही आहात, मी नाही आहात. ओके, मला नाही ओढता येत जास्त. चालतंय, कायम लक्षात ठेवा, खालील पैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही. आता लक्षात आलं, आता मुद्दे हे समजून घेऊ की हे उत्पादन पद्धत काय, उत्पन्न पद्धत काय आणि खर्च पद्धत काय, यांची नावं बघा बरं काय. उत्पादन पद्धतीमध्ये उत्पादन म्हणजे नक्की काय हो? उत्पादन म्हणजे ऊसापासून काय तयार होते? साखर आणि गुळ. ओके, साखर गुळ, आता खडी साखर बिडी साखर म्हणून ना, ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. साखर आणि गुळ ह्या दोन्ही ऊसापासून तयार होते. ऊस काय आहे? ही एक वस्तू आहे. बेसिक गोष्ट आहे ना यार, ऊस काय आहे? ही एक वस्तू आहे. ओके, आणि वस्तूपासून काय तयार झाली? दुसरीच वस्तू तयार झाली ना, का सेवा तयार झाली. वस्तूपासून दुसरं काय तयार झालं? वस्तूच तयार झाली. ओके, म्हणजेच उत्पादन पद्धतीमध्ये वस्तूंवरती जास्त भर दिला जातो, हे पहिलं लक्षात ठेवा. उत्पादन पद्धतीवरती वस्तूंवरती जास्त भर दिला जातो. उत्पन्न पद्धती, उत्पन्न पद्धतीमध्ये पैसा महत्वाचा आहे. आणि हा पैसा कसा कमवता तुम्ही? पैसा कसा कमवता मला सांगा. शेतकरी, एक शेतकरी घ्या. ओके, एक शेतकरी घ्या आणि एक किराणा मालाचा दुकानवाला घ्या. मला सांगा, शेतकरी जास्त कमवतो की किराणा मालाचा दुकानवाला जास्त कमवतो? तुम्हाला काय वाटतं? ए की बी? पटकन ऑप्शन. ओके, ए की बी? आता करा टायपिंग, काय प्रॉब्लेम नाही. का कमवतो बरं किराणा वाला? कारण की त्याचं जे उत्पन्न असतं ना ते त्याला सेवा क्षेत्रातून जास्त मिळतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे यार, आता वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याकडे प्राथमिक क्षेत्रातला वाटा 14.1%, सेवा क्षेत्रातला वाटा
59.9%. मला एक सांगा, देशाला सगळ्यात जास्त पैसा कुठून मिळतोय? सेवा क्षेत्रामध्ये. ओके, सगळ्यात जास्त पैसा कुठून मिळतोय? सेवा क्षेत्रामध्ये. ओके, आणि उत्पन्न कशात असत? उत्पन्नामधून ही सेवा भाग लक्षात घेते. ओके, कायम लक्षात घ्या की उत्पन्न पद्धतीमध्ये सेवा आणि वस्तू किंवा वस्तू आणि सेवा या दोघांचाही वापर करून उत्पन्न पद्धत काय टॅली केली जाते. म्हणजे वस्तूंची मोजणी करा आणि सेवांची मोजणी करा, दोघांची मोजणी एकत्र करा, त्याला म्हणतात उत्पन्न पद्धती. पण आता ती अजून पुढे नीट समजून घेऊया आपण. ओके, मी एवढंच सांगणार आणि लगेच पुढे पळणार असं नाहीये बरं का. या सगळ्या कन्सेप्ट आपण आधी ओळख तयार करून घेतोय, नंतर यांना आपण परत डीपमध्ये बघेल. अजून 15 मिनिटं लेक्चरला शिल्लक आहेत, त्यामुळे कुणी घाई करू नका. ओके, मलाच तर काही नाही यार, तुम्हीच घाई करताय प्रत्येक वेळेस. ठीक आहे, नेक्स्ट खर्च पद्धती. मला एक सांगा, जर तुमचा 1 लाख रुपये पगार असेल तर तुम्ही खर्च 2000 रुपये करणार का 20000 रुपये करणार? 2000 रुपये करणार की 20000 रुपये करणार? ए की बी? ए की बी? का बरं करणार? तुमच्याकडे पैसा आला ना की तुमची मानसिकता बदलते. ओके, तुमच्याकडे पैसा आला की तुमची मानसिकता बदलते, तुमच्या गरजा बदलतात, आणि गरजा बदलल्या की तुम्ही काय करता? तो पैसा खर्च करण्याच्या मागे लागतो. ओके, काय होत नाही जाऊ द्या. ओके, काय होत नाही जाऊ द्या. आणि हेच जर त्यावेळेस तुमच्याकडे पैसे कमी आले, त्यावेळेस तुमची मानसिकता परत बदलते, तुम्ही मागणी कमी करता. ओके, मागणी कमी करता. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा जास्त, त्यावेळेस तुमची मागणी जास्त. ज्यावेळेस मागणी जास्त, तेवढ्या त्याच वेळेस पुरवठा सुद्धा होणं गरजेचं असतो. जर पुरवठा झाला नाही तर वस्तूच्या किमती वाढतात. ज्यावेळेस तुमची मागणी कमी, त्यावेळेस पुरवठा सुद्धा कमी झाला तर वस्तूच्या किमती मेंटेन राहतात. आणि पुरवठा जर मोठ्या प्रमाणात झाला तर तो पक्क्यात भाग मंदीचा असतो, तिथूनच पुढे मंदी निर्माण होते. आता हे बऱ्याच लोकांना नाही कळणार, एवढा नका टेन्शन घेऊ. ओके, विनाकारण मी तुम्हाला लेक्चर अवघड नाही करणार आहे. या काही शब्दांचे खेळ आहेत, ते फक्त नीट बघून घ्या. म्हणजे खर्च पद्धतीमध्ये अशा गोष्टी असतात की तुम्ही किती खर्च करताय, आणि जे जो लोक जास्त खर्च करतात त्या लोकांचं उत्पन्न मोजा. ओके, अशा गोष्टी काही या ठिकाणी आहेत, आपण ते आता डिटेलमध्ये समजून घेऊ. मी एवढं आधीच सांगेन, तुम्हाला आधीच क्लिअर करून देतो की हे तुम्हाला कधी कधी डोक्याच्या वरनं जातो. ओके, काळजी करू नका, पुढचा सगळा भाग आहे. फक्त मला तुम्हाला आज एक सगळ्यात महत्वाचा फंडा सांगायचा होता. म्हणजे आजचं लेक्चर मला चांगलं करायचं यासाठी होतं, आणि तुम्हाला या आजचं लेक्चर घेण्याचा उद्देशच हा होता. इकॉनॉमिक्सचे असे काही प्रकरण आहेत, अशा काही संकल्पना आहेत, त्यांच्यावरती रिपीट क्वेश्चन करतात, आणि हे तुम्हाला ओळखायचं असेल तर PYQ मस्ट आहे. ओके, त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतो की फेब्रुवारीमध्ये मी PYQ विथ अनालिसिस या सगळ्या गोष्टी घेणार आहे. तर प्लीज प्लसमध्ये नक्की या. फेब्रुवारीमध्ये आलात तरी चालतं, 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊन, किंवा आता जरी आलात तरी 3 महिन्यामध्ये तुम्ही ते सगळं आरामशीर घेऊ शकता. ठीक आहे, पुढं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. मग उत्पादन पद्धती म्हणजे काय? अर्थशास्त्र कुझनेट्स, ओके, हे या पद्धतीला वस्तू आणि सेवा पद्धत असे सुद्धा म्हणतात, पण हे पर्टिक्युलरली वस्तूंवरतीच आधारित सेवा होती. एका वर्षात उत्पादित अंतिम वस्तू तसेच सेवांचे मूल्य शुद्ध मूल्य म्हणून धरले जाते. पण पर्टिक्युलरली टार्गेट वस्तू ठेवा बरं का. जरी मी इथं सेवा म्हणत असलो तरी टार्गेट वस्तू ठेवा, कारण की आता नवीन मॉडर्न जमान्यामध्ये ठीक आहे हा भाग आलेला आहे. आणि एमपीएससीने सुद्धा यावरती क्वेश्चन 2017 विचारलाय. ओके, आणि त्या एमपीएससीच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा त्यांनी वस्तू आणि सेवांचंच मूल्य आणि शुद्ध मूल्य म्हणून धरलं जातं हे सुद्धा सांगितलेलं आहे. ओके, गॉट इट. म्हणजे कुझनेट्स यांचं प्रमाण या ठिकाणी विचारले. पण प्रॉपर जर अर्थशास्त्र जर तुम्ही यशवंतराव मुक्त विद्यापीठातून जर शिकला तर उत्पादन पद्धतीमध्ये जुन्या काळात, आपल्या ज्यावेळेस पूर्वीचा काळ होता त्यावेळेस आपल्याकडे सेवा क्षेत्राचं प्रमाण नव्हतं, हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हीच विचार करा, 1947 काय आपल्याकडे सेवा होत्या? काय सेवा होत्या तुम्ही सांगा? काहीच नव्हत्या आपल्याकडे ना. बँकिंग फक्त एक बँकिंग सेवा होती, बस तेवढंच एक होतं. वाहतूक सेवा पण आपली कोलमडली होती, रस्तेच तर नव्हते, कायले वाहतूक करणार. त्यामुळे ओरिजिनल अर्थशास्त्र जे आहे जुनं, त्या जुन्या अर्थशास्त्रानुसार वस्तू हे प्रमाण आहे. तर आता नवीन अर्थशास्त्र जे आहे, म्हणजे 1991 नंतरच, ओके, त्याच्यामध्ये त्याला सेवांचा सुद्धा आधार दिलेला आहे. आणि यांचं शुद्ध मूल्य बरं का हा शब्द विचारायचा नाही. ओके, नवीन अर्थशास्त्र पण आहे बरं का, हे पण मी तुम्हाला सांगेल. वास्तविक पाहता ही पद्धत स्थूल देशी उत्पादन दर्शवते, म्हणजे GDP दर्शवते. GDP, ओके, GDP दर्शवते, फक्त एवढंच लक्षात घ्या. म्हणजे एका एरियात, आता मी खालचं जास्त वाचवणार नाही, फक्त एक लक्षात घ्या, एका भूप्रदेशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा, एका भूप्रदेशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा, मग ते इंडियननी तयार केले असो किंवा फॉरेनर्सनी तयार केले असो, पण ते एका देशाच्या सीमेत झाल्यात ना. तर त्या ज्या काही उत्पादित झालेल्या आहेत आणि उत्पादित झालेल्या सेवांचा जो काही भाग आहे त्यालाच म्हणतात उत्पादन पद्धती. ओके, कायम लक्षात ठेवा.
या पद्धतीला काढलेले उत्पन्न बाजारभावाला मोजलेले असते, बाजारभावाला मोजलेले असते म्हणजे अंतिम वस्तू. ओके, कायम लक्षात ठेवा, मूल्य वृद्धी आणि अंतिम वस्तूला किंवा अंतिम किमतीलाच ओके विचारात घेतलं जातं. फक्त एवढं लक्षात ठेवा, हे तुम्हाला जीडीपी आता जरी नाही कळलं तरी काळजी करू नका, उद्याचं लेक्चर आहे. ओके, उद्याच्या लेक्चर मध्ये सगळ्या गोष्टी करेल, काळजी करू नका. उगत विनाकारण असं पॅनिक होऊ नका की यार नाही सर डोक्याच्या वरून जायला लागलं काय काय गोष्टी. पण लक्षात घ्या, मी आधीच सांगतो की मी जे शिकवणार आहे त्याचा शेड्यूल आधीच लागलेला असतो, त्यामुळे मी शिकवण्याच्या आधी ऍटलीस्ट एक तास किंवा 30 मिनिटं तरी ऍटलीस्ट डोळे फिरवून घ्या. जे तुम्ही वाचलेलं आहे, काही लोकांनी इकॉनॉमिक्सला हातही लावला नसेल तर त्या लोकांना पण मी सांगेल ऍटलीस्ट पीवायक्यू तरी करून ठेवा. ओके, एवढ्या तरी ऍटलीस्ट गोष्टी करा. मी तुम्हाला फक्त ऍटलीस्ट म्हणतोय, मला खूप नाही सांगत आहे, तेवढी तरी इच्छा माझी पूर्ण करा. ठीक आहे, म्हणजे मला पण जरा बरं वाटेल तुमचे पोल ज्यावेळेस 90-97% जातील त्यावेळेस. ओके, पटतंय का? नाही ते इथे येतात एकदम कोरीपाटी सारखे, नाही एक लेक्चर कळलं तर मग असा अंगठा करून निघून जात. ओके, त्याला मी तरी काय करणार यार, मी तर प्रामाणिकपणे विचार करतोय. आणि मी तुम्हाला असं थोडीच म्हणतो की तुम्ही फ्रेशर्स आहात आणि फ्रेशरनेस या. ओके, ज्याला इकॉनॉमिक शिकायचंय एमपीएससी मध्ये कुणी फ्रेशर नसतं बरं का? नाही तर सिनियर लोकच, म्हणजे ज्यांनी 8 वर्ष अभ्यास केला ते पास झाले असतील, ज्यांनी नुकताच अभ्यासाला सुरुवात केली ना ते तिथंच राहिले असते. असे काहीच नसते, या अशा भाकडकथांमध्ये नका विश्वास ठेवत बसू. फ्रेशर्स मागं पडतात, सिनियर्स पुढे जातात, काही नसतं. ओके, नाहीतर मी कधी जन्मात पास झालो नसतो, मी आता पास झालो असतो पुढे. ओके, आणि 8 वर्ष नुसते पंचवार्षिकी ओके अष्टवार्षिकी साजरी करत बसलो असतो, असं काही नसते. चला, फक्त या बेसिक गोष्टी आहेत, ह्या नाही बघा मला जास्त एक्सप्लेन नाही करता आल्या तरी काळजी करू नका, हे तुम्ही वाचून घ्याल तुम्हाला हे नक्की समजून जाईल. ओके, फक्त लक्षात घ्या, उत्पादन क्षेत्राचा जीडीपी मधील हिस्सा 25% वाढवणे हा 2018 मधील राष्ट्रीय उत्पादन धोरणाचा उद्देश असतो. म्हणजे उत्पादन क्षेत्र म्हणजे काय? तर जिथून मॅन्युफॅक्चरिंग होतं, आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र म्हणजे काय? तर द्वितीय क्षेत्र. म्हणजेच काय? तर उत्पादन पद्धतीमध्ये द्वितीय क्षेत्रावर भर असतो. हे लिहून ठेवा आता, हे कामाचं असेल. म्हणजे एवढं सगळं वाचून तुम्हाला काही मिळणार नाही, पण ऍटलीस्ट मी जे तुम्हाला सांगतोय ना असे वर्ड्स हे बाजूला लिहून ठेवा. सेकंडरी लक्षात घ्या, कारण की राष्ट्रीय उत्पादन धोरणाचा उद्देश एक वेगळाच होता. ओके, उत्पादन क्षेत्राचा जीडीपी मधील हिस्सा 25% पर्यंत वाढवणे, ओके, व एका दशकामध्ये 50 दशलक्ष रोजगार निर्माण करणे, हे फक्त कागदावरती असतं, काही रोजगार विजगार तयार होत नाही. कारण की 50 दशलक्ष रोजगार तयार होतोय किती? एका दशकामध्ये, 10 वर्षामध्ये 50 दशलक्ष. ओके, विचार करा, पण आपल्या 10 वर्षामध्ये एका वर्षात आपली पैदास किती आहे भारताची? ओके, एका वर्षात आपला भारत तयार करतोय 1.9 करोड लोक. ऑस्ट्रेलियाची पॉप्युलेशन किती? 2.5 करोड लोक. ओके, म्हणजे एका 1.5 वर्षात, ओके, 1.5 वर्षात आपण एक ऑस्ट्रेलिया खंड जन्मायला घालतोय यार. ओके, आपली पॉप्युलेशनचा हा बघा, रेट बघा, आणि नंतर बोला काय आहे त्या अवस्था. ठीक आहे, असो, हे टार्गेट कागदावरती छान वाटतं, आणि ते 2011 राष्ट्रीय उत्पादनचं धोरण आहे, ते साध्य झालं का नाही ते माहिती नाही. ठीक आहे, ठीक आहे, हा ते तर आहेच. नेक्स्ट घ्या आता उत्पन्न पद्धती. उत्पन्न पद्धती म्हणजे काय? आता लक्षात घ्या, अर्थशास्त्र बावले अँड रॉबर्टसन यांच्या मते, आता ही नावं तुम्हाला थोडीशी पाठ करावं लागतील, त्याला काय पर्याय नाही. उत्पन्न पद्धती म्हणजे काय? उत्पन्न पद्धतीत आयकर देणारे आणि आयकर न देणारे अशा समस्त व्यक्तींच्या उत्पन्नाची मोजणी केली जाते. आता मला एक सांगा, तुमचे तुम्ही किती लोक आहात? साधारणतः 100 लोक आहात. ओके, मी असं पकडतोय की बाबा तुम्ही 100 लोक आहात, कारण की मग असे 130 सांभाळले होते. ओके, 130 सांभाळले होते, मग मी तरी ऍव्हरेज करेल. बघा, मी काय अंधभक्त नाहीये. ओके, की 130 आलेत म्हणजे 130 लोक असतील. काय काय लोक डबल पण करतात, म्हणजे द्विरुक्ती करतात, डबल काउंटिंग करतात. ओके, जसे राष्ट्रीय उत्पन्नात लोक फ्रॉड करतात, अगदी इथं थंब देताना पण काही लोक फ्रॉड करतात. ठीक आहे, चलो, तसं 100 लोक आहेत असं आपण म्हणूया. आता ह्याच्याशी तुम्ही तर पक्क्यात सहमत असाल, 100 लोक इथे या ठिकाणी सहमत आहात. ठीक आहे, आता फोकस ठेवा. 100 पैकी आपल्या भारतात अशी कंडिशन आहे, बघा मी काय म्हणतो ते, 100 पैकी आपल्या भारतात अशी कंडिशन आहे की 90% कर देतच नाही. ओके, 90% कर देतच नाही, 10% कर देतात. हा कर जमा कुठं होतो? केंद्र सरकारकडे होतो. ओके, हा जमा कुठं होतो? केंद्र सरकारकडे. हे केंद्र सरकार काय करतं? ओके, हे केंद्र सरकार जो काय पैसा येतो तो पैसा, आणि तो पैसा कमी पडतो, जेवढा केंद्र सरकारचा खर्च असतो. ओके, तिथं हा पैसा कमीच आहे, मग जो काही पैसा लागत असतो, लागत पैसा, हा आलेला पैसा आणि बाहेरून काढलेली वर्ल्ड बँकची कर्ज,
वर्ल्ड बँक, IMF या लोकांची जी कर्ज आहे ही कर्ज आणि सगळा असा भाग मिळून लागत कर्ज या 100% परत खर्च करतो. म्हणजे 10% लोकांचं घेणं आणि तो 100% वापरणं, त्यातले 90% फुकटे. ओके, 90% हे फुकटे लोक. ओके, मग मला सांगा राष्ट्रीय उत्पन्न 10% मोजायचं की या 90% मोजायचं? ओके, राष्ट्रीय उत्पन्न 10% मोजायचं की 90% मोजायचं? ऑब्व्हियसली राष्ट्रीय उत्पन्नात आपल्याला 10% मोजणं गरजेचं आहे, 10% मोजण्याचं गरजेचं आहे. पण आपण समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि सोबत आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सुद्धा आपण स्वीकार केलेला आहे, म्हणजे आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. तर मिश्र अर्थव्यवस्थेचा एकमात्र उद्देश असतो तो म्हणजे समाज समोर ठेवणे आणि समाजाला समोर ठेवूनच काम करणे. म्हणून आपल्या भारताला ही अशी कर रचना करावी लागते. याच्यामध्ये नीट फोकस ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला एक भाग नक्की दिसेल. समस्त व्यक्तीच्या उत्पन्नाची मोजणी केली जाते आणि उत्पादनात या सगळ्या गोष्टीचा असतो. ओके, म्हणजेच काय तर सेवा क्षेत्राचा, ठीक आहे, लक्षात घ्या, ही जी काही उत्पन्न पद्धती आहे ही उत्पन्न पद्धती, ओके, कायम लक्षात घ्या. मला एक सांगा, आयकर इन्कम आता जास्त आहे, चला अजून एक थोडीशी कन्सेप्ट क्लिअर करून, मला एक सांगा, इन्कम भरणारे आजकाल लोक जास्त आहेत, पण मला एक तुम्हाला दिसतंय का इन्कम भरणारे लोक शेतकरी आहेत का? शेतकरी आहेत का इन्कम भरणारे? अरे बाबा, शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स माफ आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर आता सांगून देतो. ओके, सहमत आहात ना? शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स माफ आहे. शेतकऱ्यांनी किती कमवलं, ठीक आहे, तरी त्यांना इन्कम टॅक्स बसत नाही. ओके, हा, पण त्यांना मात्र सगळं पाहिजे ना, कर्जमाफी पाहिजे. ओके, सगळंच हवं. पण इन्कम टॅक्स देशाच्या अर्थव्यवस्थेला ते हातभार लावतात, पण वेगळ्या पद्धतीने. पण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, देशाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून. मी पण शेतकरी आहे, लगेच असा आरडाओरडा करू नका यार सर तू तुम्ही चुकीचं बोलताय. ओके, शेतकरी काय देशाला असं हे करत नाहीत का? मी तुम्हाला ते नाही म्हणते, मी पण शेतकरी आहे. पण मी तुम्हाला अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगते की देशाच्या विकासाला ते हातभार फक्त पुरवठा करण्यातच लावतात. ओके, वस्तूचा पुरवठा करणे. पण मला एक सांगा प्रॉपरली, इन्कम टॅक्स भरणारे मग काय करतात? तर इन्कम टॅक्स भरणारे मॅक्झिमम सेवा क्षेत्रात आणि द्वितीय क्षेत्रात. ओके, इन्कम टॅक्स करणारे भरणारे मॅक्झिमम सेवा क्षेत्रात आणि द्वितीय क्षेत्रात. आणि मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय, आठवतं NCERTचा एक चार्ट मी तुम्हाला समजून सांगितलं होता. आठवत नसेल तर परत एकदा तिथं घेऊन जातो. आठवत नसेल तर तुम्हाला घेऊन जातो तिथं, मला काही प्रॉब्लेम नाही. बघा, आलो, द्वितीय क्षेत्रामध्ये काम करणारे फक्त लोक किती आहेत आणि तृतीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक किती आहेत? मला एवढं सांगा फक्त. ओके, आणि ह्या लोकांची टोटल पण करा तुमची इच्छा असेल तर. या लोकांची टोटल करा, किती आली? अप्रॉक्सिमेटली 44% समथिंग जे काय आहे ते. अप्रॉक्सिमेटली टोटल 44. अरे मी सगळ्यांची नाही म्हणलं अंकुश दादा, मी सगळ्यांची नाही म्हणलं, मी या दोघांचीच म्हणलं, या दोघांचे 40%. आणि जे प्राथमिक क्षेत्रातले श्रमिक लोक, ओके, आणि ज्यांच्यावरती प्राथमिक क्षेत्रांवरती इन्कम टॅक्स जास्त नाही आहे, ओके, किंवा लावला जात नाही किंवा त्यांना सूट दिली जाते. आता सध्या 5 लाखापर्यंत मिळालेलीच आहे, नाही म्हणलं तरी. ओके, चकट फू मध्ये. आता मला एक सांगा, जर 44% लोक आहेत, ठीक आहे, 3.8 आणि 41%, 44% म्हणजे विचार करा की हे कर देतात. ओके, त्यातलेही कर 30% देत नाही. ओके, त्यातले कर 30% देत नाही, साधारणतः समजा 14% कर देतात आणि बाकीचे लोक देत नाही. मग आपलं राष्ट्रीय उत्पन्न खरंच कामाचं आहे का? आपलं राष्ट्रीय उत्पन्न खरंच कामाचं आहे का? नाही आहे. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ही सुद्धा फळी आपली दुखती फळी आहे. म्हणजे काय? उत्पन्न पद्धत. ओके, उत्पन्न पद्धतीने सुद्धा आपण काही भावी मोजायचा जातो. मग उत्पन्न पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी काय असतात, हे फक्त एक डाटा आहे. ओके, उत्पादनाचे 4 घटक व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे सुद्धा 4 घटक आहेत. भूमीपासून खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळतं, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. हे 4 पिलर आहेत अर्थव्यवस्थेच्या उत्पादन पद्धतीचे आणि हे 4 पिलर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न अशा पद्धतीने टाकत राहतात. ओके, भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळते, भांडवलाला व्याज मिळतो आणि संयोजकाला नफा मिळतो. या 4 गोष्टी आपल्या उत्पन्नाच्या बाबतीत मोडल्या जातात आणि या 4ही गोष्टी सगळ्यात जास्त सेवा क्षेत्रात आहेत. त्यामुळे एक विधान लिहून ठेवा जर जमलं तर, सेवा क्षेत्र, ओके, सॉरी उत्पन्न पद्धती, ओके, उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे, ओके, सेवा क्षेत्राचे
स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शवते, कारण की उत्पन्न पद्धति मध्ये सर्वात जास्त वाटा सेवा क्षेत्र असतो. ठीक आहे, उत्पन्न पद्धतीमध्ये सर्वात वाटा सेवा क्षेत्राचा आहे. आणि मला सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेवा क्षेत्राचा वाटा आपल्या जीडीपी मध्ये किती आहे. जीडीपी मध्ये वाटा आहे 59.9%. गॉट इट? आता जास्त डोकं आपटूस नका, कारण तुम्हाला एवढं कळलं की देशाला 59 रुपये कुठून मिळतात, सेवा क्षेत्रात. त्यामुळे उत्पन्न पद्धतीत वाटा आपण जास्त आहे मित्रांनो, सेवा क्षेत्रात आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीने सिंपल भाषेत लक्षात ठेवलं तर डोक्याला आठ्या पडत नाही, कपाळावरती तुरकद्या पडत नाही आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो. सहमत आहात का? ठीक आहे. आणि जरी समजा हे लेक्चर्स नाही दिसले तरी लक्षात घ्या, एक वर्ष मी या ठिकाणी राहणार आहे, छापित राहणार. एक वर्षानंतर ते सगळे व्हिडिओ इरेज होतात, तसा सॉफ्टवेअर असेल. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगेन, इमानदारीने सांगेन, ओके, की एक वर्षापर्यंत हे लेक्चर्स सतत बघत राहा. फक्त बघत असताना ऑफलाईन वाल्यांना माझी नम्र विनंती, फॉरवर्ड करून बघत नका. सगळ्या कन्सेप्ट तुमच्या हातातून जातील. जाऊ द्या, वेळ जातो. फावल्या वेळात बघा माझे लेक्चर्स, म्हणजे तुमचा तो फावला वेळ सुद्धा युटिलाइज होतो. ठीक आहे, ऑफलाईन व्हिडिओ बघण्याचा सगळ्यात बेस्ट फंडा म्हणजे फावला वेळ, तो कधी असतो तुम्हाला माहिती. ओके, उत्पन्न पद्धतीत सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पन्न विचारात घेतले जाते. तर राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये साधारणतः 1949 पासून प्रोफेसर पी सी महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखालील समितीनुसार उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्र विचार करण्यात येतो. आपल्याकडे सध्या उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित विचार करण्यात येतो अशी शिफारस 1949 ला प्रोफेसर पी सी महालनोबिस यांनी दिली होती. यावरती क्वेश्चन राज्यसेवा 2015 ला पडला, त्यामुळे तो मी घेतला नाही. मी तुम्हाला तो प्रश्न वेगळ्या वेगळ्या अँगलने विचारला देऊ शकतो. मग एक थर्ड सिस्टीम येते, ती म्हणजे खर्च पद्धत किंवा उपभोग बचत पद्धत. व्यक्तीला मिळालेल्या उत्पन्नाचा भाग, ओके, एकतर त्याच्या उपभोगावर खर्च होतो किंवा गुंतवणुकीवर खर्च होतो. जेव्हा उपभोग व गुंतवणुकीच्या खर्चाची मोजणी केली जाते त्यास म्हणतात खर्च पद्धत. ठीक आहे, आता तुमच्याकडे समजा 20,000, मी मगाशी एकाचं उदाहरण दिलं होतं, आता त्यांचं नाव नाही आठवत कारण की त्यांना नवीनच मला फर्स्ट टाइम दिसल्या. ओके, आपण वनिताचं उदाहरण घेऊ. ओके, वनिता मॅम बिरेड, 20,000 समजा वनिता मॅडमचा पगार आहे. ओके, मनाला वाटून वाईट वाटून घेऊ नका बरं का. मी आता सांगतोय, मी तुमची उदाहरण देतोय, तुम्हाला परमिशन घेऊन. ओके, नाही सर, नाही तर तिकडून कमी द्यायची. नाही सर, माझं 40,000 आहे, 50,000 आहे, असं काय म्हणू नका. ओके, 20,000 तुमचा पगार आहे. तुमच्या दोन गोष्टींवरती खर्च होतो. ओके, तुमचा दोन गोष्टींवरती खर्च होतो. एक तुमचा उपभोग खर्च, तुम्हाला किराणा माल. आता बघा तुम्ही उपभोग कशावर करता ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं असतंय बरं का, तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुढे अर्थव्यवस्थेत बघायच्या. तुम्ही उपभोग कशावर करता? किराणा मालावर करता. ओके, तुम्ही खाण्यावरती करता, मोस्ट इम्पॉर्टंट खर्च तुमचा खाण्यावरच होतो. ओके, दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या घरावर करता. घर एक सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही रेंट देता किंवा तुमचं जर स्वतःचं घर असेल त्या सगळ्या गोष्टी, लाईट बिल देता, त्या सगळ्या गोष्टी असतात. हा सगळा तुमचा काय झाला? उपभोग खर्च झाला. ओके, तुमचा हा सगळा उपभोग खर्च झाला जो तुमच्या स्वतःवरती तुम्ही करताय. ओके, तो खर्च किती झाला, काय झाला, त्याच्यावरती त्याची मोजमाप करणे. किंवा तुम्ही गुंतवणूक करता किंवा तुम्ही पैसा कुठेतरी गुंतवता, तुमचा लाईफ इन्शुरन्स काढता, तुमचे टर्म्स प्लॅन काढता, तुमचे LIC काही पॉलिसीज असतील. ठीक आहे, किंवा तुम्ही कुठेतरी तो सोन्यामध्ये गुंतवता वगैरे वगैरे अशा काही भानगडी तुम्ही करत असाल समजा. ओके, तर मला सांगा 20,000 तुम्ही खूप जास्त गुंतवणूक करू शकता. ओके, 20,000 तुम्ही खरंच 1 करोडचा लाईफ इन्शुरन्स काढू शकता का? त्याच्यात हप्तेच किती बसते मोठे मोठे? नाही करू शकत. म्हणजेच काय, की या ठिकाणी तुमचं जर उत्पन्न 20,000 असेल तर ऑब्व्हियसली तुमचा देश पण गरीब आहे, तुम्ही पण गरीब आहात. त्याचं एक सरळ सरळ उदाहरण. ओके, म्हणजेच काय, की लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी देशाला आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. ओके, साधारण पद्धत लक्षात घ्या. खर्च पद्धत म्हणजे उपभोग खर्च, ओके, तो खाजगी असो किंवा सरकारी, प्लस गुंतवणूक खर्च, तो देशी असो किंवा विदेशी. ओके, यांची मोजणी ज्यावेळेस केली जाते त्याला म्हणते खर्च पद्धत. आणि ही खर्च पद्धत थोडीशी किचकट आहे पण तरी वापरली जाते. ओके, किचकट आहे तरी वापरली जाते. पण पी सी महालनोबिस यांनी सांगितल्यानुसार सध्या उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा सर्वात जास्त वापर केला जातो. आपण खर्च पद्धती थोडीशी टाळलेली आहे पण कायम लक्षात ठेवा, उत्पन्न पद्धतीमध्ये ह्या उत्पन्न मोजण्यासाठी या तीन पद्धती आहेत. आणि या तीन पद्धतीवरच आज आपलं महत्वाचं लेक्चर होतं. ओके, शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न घ्या. राज्यसेवा 2017 लिहून गेलेला, हा तर ते तर असतच हो.
छाया कदम मॅडम आज थोडेसे लेट झाले मॅम, लेक्चर संपून गेल्यानंतर तुम्ही आलाय तरी हरकत नाही मॅम. ओके ऑफलाईन नक्की बघून घ्या अशी माझी नम्र विनंती. अरे काय उत्तर चुकून राहिले. बढिया हरीश. अरे हरीश तुम्ही कधी कधी दिसता कधी कधी दिसत नाही, आणि हे रिअल आहे बरं का, तुमच्या सगळ्यांची नावं दिसतात, मी बऱ्याच लोकांना स्नॅपशॉट शेअर केलेलं आहे. ओके हिअर इज युअर स्कोर. ओके हा आहे तुमचा ओव्हरऑल पॉल लीडर बोर्ड. गोविंद राठोड आज झेंडाच काढले बाबांनो तुम्ही सगळ्यांनीच, पाच पैकी पाच. बप्पा बप्पा बप्पा, हे तर दहाच्या दहा लोक टॉप पाच पैकी पाच आहेत यार. ओके आज तर काय खतरनाक खुंकार लढाई झाली, तरी सेकंड मध्ये गोविंद राठोडनी सगळ्यांना पछाडलेलं आहे. त्यांनी 2.9 या सेकंडच्या फरकाने उत्तर दिले. ओके रिया फर्स्ट टाइम दिसताय मॅम, म्हणजे मला या पोस्ट वरती पहिल्या थीन मध्ये फर्स्ट टाइम रिया दिसल्या, तरी 5.5 बढिया. अनालिसिस स्ट्रॉंग आहे अनिल सर, 5.5 ऑन डीटी. ओके अधिवेशन जिंदाबाद. अरे या माणसाला कुठेतरी हरवाया. ओके चला गोविंद ऍटलीस्ट तयार तर होतोय, पाठ व्हायला लागले अनिल सर मला सारखेच दिसते. ठीक आहे आशिष सॉरी शाहिद, अरे वाटे गुरु 4 नंबरवर, अंकुश 5 नंबर, कुशेंद्र 6 नंबर, माया उगडे मॅडम 7 नंबर, बढिया 5 पैकी 5 गुड, निशा पारित आय थिंक 5 पैकी 5, दीपक कांबळे 5 पैकी 5 बढिया, आणि वाल्मिक निकम 5 पैकी 5. पहिले टॉपवर लोक माझ्या मते, बाकीच्या लोकांना 5 पैकी 5 असतील, पण सेकंड मध्ये ते लोक थोडेसे मागे गेलेत, त्यामुळे त्यांचे नाव नाही घेऊ शकत कारण एवढीच नाव मला दिसतात. थँक्स अ लॉट. ओके उत्पन्न पद्धती आणि याबद्दलचा हा क्वेश्चन होता आणि एकदम सिम्पल क्वेश्चन होता. यावरती वरील सर्व बरोबर आहेत. ठीक आहे वरील सर्व बरोबर आहेत, दॅट्स इट. ओके त्यामुळे 4 हे उत्तर बरोबर आहे. आता सांगितलं उत्पादन पद्धतीत वस्तू आणि सेवांची निव्वळ मूल्य वृद्धी दर्शवली जाते, उत्पन्न पद्धतीत सेवा क्षेत्रांचे स्थूळ देशांतर्गत उत्पन्न दर्शवलं जातं, आणि केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. आणि ह्या ऑर्गनायझेशन बद्दल आपण थोडंसं बघू. ही महाल नोबिस यांच्या अंतर्गत स्थापन केली गेली होती. मगाशीच आपण फॅक्ट्स बघितली की 1949 महाल नोबिस यांनी ही शिफारस केली होती उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा. मी थोडं फास्ट बोलतोय पण हे अनालिसिस साठी सगळ्यात स्ट्रॉंग आहे. ओके लेक्चर नंतर बघायला मजा येते, एकदा बघून लेक्चरला कोड भरत नाही ना. तुमच्यापैकी बरेच लोक मला क्वेश्चन विचारतात सर एका लेक्चर मध्ये मन नाही भरत, अजून आम्हाला बघावं लागते. बरोबर बघा बघा काय हरकत नाही. चला तर इथं एक मुद्दा आलेला आहे पटकन, केंद्रीय सांख्यिकीय ऑर्गनायझेशन म्हणजे काय तेवढं आपण बघू आणि लेक्चर आजचं थांबू. केंद्रीय सांख्यिकीय संघटना म्हणजे नक्की काय? आता बघा प्रश्नात जर केंद्रीय सांख्यिकी संघटना आली असेल याचा अर्थ एमपीएससीला ही माहिती की केंद्रीय सांख्यिकी संघटना काय असते ते. ओके मग या केंद्रीय सांख्यिकी संघटनेचा थोडासा भाग घेऊ. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे कार्य आणि मोजण्याचे कार्य केंद्रीय सांख्यिकी संघटनेद्वारे केले जाते. या संघटनेची घोषणा झाली 1954 ओके स्थापन करण्याची, आणि प्रत्यक्षात कार्य सुरू केलं त्यांनी 1955. मुख्यालय आहे दिल्लीमध्ये. आजकाल असे क्वेश्चन्स येत नाहीत तरी पण लक्षात ठेवा, विधानासाठी आजकाल फॅक्च्युअल डाटा सुद्धा यायला लागलेला आहे, तरी अभ्यास करून ठेवा. मी तुम्हाला असं नाही म्हणत की हे सोडून द्या, तरी मी म्हणेल की करून ठेवा, हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पार पाडलं पाहिजे. केंद्रीय सांख्यिकीय इन्स्टिट्यूटची स्थापना 1951-52 मध्ये करण्यात आली, जी या संघटनेत समाविष्ट करण्यात आली होती. ओके सध्या भारतात 1955 पासून या संघटनेतर्फे म्हणजे या पर्टिक्युलरली ऑर्गनायझेशन तर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचे 15 भागात विभाजन करून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा केली जाते. आमच्या काळात हे असे प्रश्न यायचे 15 भागात विभागणी वगैरे वगैरे वगैरे, आमच्या काळात हा प्रश्न आलेला होता, आता आताच्या काळात हे येत नाही. ठीक आहे तर मित्रांनो ह्या आहेत बेसिक गोष्टी. चला एक जाता जाता मगापासून मी एक क्वेश्चन विचारत घेत होतो सहाय्यक 2016 मगापासून या 4 गोष्टी मी सांगितल्या होत्या, याचं मला एक उत्तर जात होतं पटकन देऊन द्या म्हणजे मला शेवटी फायनल लीडर बोर्ड तुम्हाला सांगता येईल. अरे काय लेखो मी मगापासून 3 वेळा बोललोय. बढिया अँड द फायनल लीडर बोर्ड इज देअर कुशेंद्र डोंगरे. ओके ग्रेट. 3rd नंबर वरती माया मॅम, अंकुश निमोने 6 नंबर वरती. बघा सगळा चेंज झाला, डाटा चेंज झाला एकदम धडाधड, आणि हे का झालं तुमचं स्पीड. ठीक आहे असो तरी काय हरकत नाही, जे लोक मगाशी होते तेच लोक परत टॉप 10 मध्ये आहेत. ओके ग्रेट.
आज आपण थांबतोय मित्रांनो, पण जाताना दोन गोष्टी तुम्हाला सांगून जाईल. एक, उद्यापासून मी दोन तीन दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की रिझनिंगची एक फॅकल्टी, रिझनिंगची एक फॅकल्टी. ओके, रिझनिंगच्या फॅकल्टी स्मिता शहाणे ओके उद्यापासून लेक्चर्स कंटिन्यू घेतील पुढे 20 दिवस. ज्या लोकांचा रिझनिंग खूप बेसिक स्वरूपात आहे, ज्यांना अजून रिझनिंगचा आर सुद्धा माहिती नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी रिझनिंगला येऊन बसावं. ओके, ऍटलीस्ट बेसिक टर्म्स आणि इंग्लिश आलेले काही गोष्टी तुमच्या रिझनिंगच्या कव्हर करतील. ओके, तर त्यांचा पण तुम्ही व्हिडिओजला याव. उद्या 12 वाजता दुपारी ओके डेलीच्या स्वरूपात ते घेतील का नाही घेतील अजून मला माहिती नाही, पण 20-12 वाजता या सगळ्या गोष्टी असतील. माझं लेक्चर नक्की कसं आवडलं किंवा कसं वाटलं हे पण मला नक्की तुम्ही सांगा. उद्या अहमदनगरवरून लेक्चर घेण्यात येईल 9 वाजता. ओके, उद्याचं लेक्चर अहमदनगरवरून राहील. हा बॅकग्राऊंड दुसरे लोक घेतील. ओके, चालतंय. थँक्स अ लॉट. उद्यापासून महाराष्ट्र दौरा सुरू आहे, तरी मी महाराष्ट्र दौऱ्याच्या दरम्यान मी तुम्हाला नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल. हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या शहरामध्ये मी येईल. अनअकॅडमीचा म्हणून येईल किंवा अनअकॅडमीचा न म्हणता कल्पवृक्षाचं म्हणून तर नक्कीच येईल. तुम्हाला लोकांचं भलं करण्यासाठी तुम्हाला नक्कीच काम करायची इच्छा आहे. ओके, पर्टिक्युलरली एक सांगतो की माझा पर्टिक्युलरली असा काही फोकस नाही आहे की कुणाला मी जास्त बोलतो किंवा कुणाला नाही, तरी माझ्या बोलण्याचं प्लीज वाईट वाटून घेऊ नका. पण मी जे बोलतो ते रिअल बोलतो आणि त्याच्यामध्ये मला संविधानाने तसा हक्क दिला पण ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा. सहमत असाल तर नक्कीच थम्स द्या आणि जर नसाल तर असं केलं तरी चालतंय, मी नक्की सुधारायचा प्रयत्न करेल. थँक्स अ लॉट. ओके, थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. आणि प्लीज माझे लेक्चर्स पाहायला सांगा तुमच्या मित्रांना. हे फ्री लेक्चर्स आहेत, थोडंसं ज्ञान त्यांना पण द्याल. त्यांच्यासोबत चहा प्यायला नाही गेला तरी चालते, त्याला वाईट वाटू द्या, पण ऍटलीस्ट त्याला बळजबरीने गाव आहे ना, पण हे लेक्चर्स द्या. मला पोलिसांचा खूप हेवा वाटतो. पोलीस लोक आपल्या मित्रांना सांगतात की बाबा हे अनअकॅडमीचं बघ, किरण सर शिकवतात. ओके, त्यामुळेच पोलिसांची लोकसंख्या येतात, बाकीची लोकसंख्या पण काही झोपलेली आहे. स्पर्धा बिर्धा विचार करत बसू नका, स्पर्धा काही नसते. स्पर्धा ही फक्त तुमची 1700 किंवा 1800 लोकांबरोबर आहे, तेही तुम्हाला माहिती नसतात. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ना, ते तुमची स्पर्धा नाहीये. ओके, मी परत तुम्हाला सांगतो, जाता जाता मी दोन गोष्टी नक्की सांगेल. स्पर्धा नाही की तुमची कुणाबरोबर, हे पण तुम्हाला सांगून देतो. स्पर्धा तुमच्या सोबत बसलेल्या लोकांबरोबर स्पर्धा नाहीये. स्पर्धा तुमच्या भावाबरोबर नाहीये, तुमच्या बहिणीबरोबर नाही, तुमच्या मित्राबरोबर नाही, तुमच्या टिंबाटिंबाबरोबर नाहीये, कुणाबरोबर तुमची स्पर्धा नाहीये. स्पर्धा ही स्वतःचीच आहे. ओके, आणि स्वतःच्या स्पर्धेसाठी तुम्ही स्वतः तयार राहा. ओके, तुम्ही जर दररोज ओके काही लोकांचं असं म्हणणं असतं की सर मी दुपारी 3 वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर झाला नाही अभ्यास. ओके, असं नसतं. स्पर्धा तुमची स्वतःची आहे. तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला वेळ हरवतोय, तुम्ही स्वतःच तुम्हाला हरवताय. ओके, असं नाही झालं पाहिजे. यू आर सोल्जर. ओके, तुम्ही एक सोल्जर आहात, तुम्ही उठलं पाहिजे, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की देशासाठी मारा, देशासाठी करा. मी असं म्हणतो तुम्ही स्वतःसाठी करा. आणि जर तुम्ही स्वतःसाठी जर करण्यात काळच करत असाल तर मला लय वाईट वाटेल, एवढंच लक्षात घ्या. ठीक आहे, स्वतःसाठी करा यार, स्वतःसाठी मारा, स्वतःसाठी सगळ्या गोष्टी आहेत. एकदा पोस्ट मिळाली, लाल दिव्याची गाडी मिळाली, आता निळ्या दिव्याची मिळते म्हणा, पण तरी लाल दिव्याची गाडी मिळाली किंवा एखादी सरकारी गाडी मिळाली ना, तो रुबाब वेगळा असतो. त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी केलेल्या मेहनती जाग्या करता. तर फोकस तुम्ही स्वतःसाठी करा. कारण की एक लक्षात घ्या, 5 लाख लोक फॉर्म भरतात, तुमची हे 5 लाख लोक कॉम्पिटिशन आहेच नाही. त्यातले 2.5 लाख लोक तर माठ राहते. ओके, 2.5 लाख लोक तर परीक्षेला जात नाही. ओके, 5 लाख लोक फॉर्म भरते, 2.5 लाख लोक तर परीक्षेला जातही नाही. तुमची कॉम्पिटिशन 2.5 लाख सोबत सुद्धा नाही. या लोकांना माहिती नसते की करायचं काय, त्यामुळे 2.5 लाखची कॉम्पिटिशन येते 50,000. ओके, जवळपास 2 लाख लोकांना माहिती नसतं की काय करायचं. 50 लाख लोकांपैकी फक्त 30,000 असे असतात की जे फक्त प्री मध्येच हुशार असतात. ते फक्त प्री चेकिंग असतात. एकदा प्री कार्ड, दोनदा प्री कार्ड, तीनदा प्री कार्ड, पण कधी मेन्सच निघत नाही. ओके, आणि ह्या 30,000 पैकी 10,000 असे असतात. ठीक आहे, म्हणजे उरलेले जे 20,000 आहेत त्या 20,000 पैकी 10,000 असे असतात की जे खरं सोनं असतं. ओके, आणि त्या 20,000 पैकी फक्त जेवढ्या रँक्स असतात ते असं असतं. ओके, ते असं असतं की ते असतात हिरे. तर तुम्हाला सोनं व्हायचंय, हिरे व्हायचंय, हे तुम्ही ठरवा. तुमची स्पर्धा परीक्षा फक्त 1700 ते 1800 लोकांबरोबर आहे आणि हे तुमचं टार्गेट. तुमच्या आजूबाजूचे लोक नाही, त्यांना सांगा जरा, योग्य मार्ग दाखवा, त्यांना आणा जरा लेक्चरला ओढवडू, आणि दिसू दे इथं 1000 लोक आलेले आहेत म्हणून. ओके, कधी दिसणार? चालतंय, आपण भेटूया परत उद्या अहमदनगरवरनं. थँक्स अ लॉट, तुम्ही वेळ दिला. उद्या विसरू नका, स्मिता शहाणे मॅडम 12 वाजता लाईव्ह राहतील. ओके, रिझनिंग ज्या लोकांचा खरंच रिझनिंगचा पंगा आहे, आता माझा रिझनिंगचा चांगला भाग नाही, त्यामुळे जे लोक चांगले आहेत, जे लोक न्यू कमर आहेत आणि खरंच चांगले तुम्हाला न्याय देऊ शकतात, त्या लोकांची मी नावं नक्की घेईन. ओके, कारण की त्यांचा मी अभ्यास बघितलेला आहे. ओके, त्यांना खूप जवळनं ओळखतोय, त्यामुळं मला असं वाटतं की ते तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. ज्या लोकांना खरंच री पण माहिती नाही, आर पण माहिती नाही की कसं असतं, कसं लावायचा क्रम, कशा गोष्टी असतात, त्यांना नक्की तुम्हाला सांगतील. ओके, पर्टिक्युलरली त्यांच्या लेक्चर्सला या, बघा कसे शिकवतात, तसं मला फीडबॅक पण द्या. थँक्यू सो लॉट. ठीक आहे, चला आणि गुड नाईट.